of AK Engineering Academy. I welcome you all in this video lecture series. As we all know, we are all stuck in this corona time right now. So जे offline classes अपन conduct करतो होते की ना सध्या शक्य नाही आहे. That's why we are here with these online lectures. बघा लक्षात घ्या बाबांनो, आतापर्यंत जो काही आपण अभ्यास केला तो लायब्ररीज मध्ये केला, roommates सोबत केला, roommates होते, library mates होते. That competition is always surrounding का. तुमच्या सराउंडिंगला नेहमी कॉम्पिटिशन होतं, त्यामुळे तुमच्याकडून अभ्यास केला गेला जायचा. आज ही काय स्टेज आहे, आज तुम्ही सगळे घरात बसलात, बरोबर ना. मग घरात बसल्यामुळे तुम्ही कुणाला बघू शकत नाही, नोबडी एल्स कॅन सी यू. त्या केसमध्ये काय होतं की तुम्ही जेवढा अभ्यास करता तुम्हाला असा फील येतो की यार आपल्यापेक्षा जास्त कोणी अभ्यास करतच नसेल, बिकॉज कॉम्पिटिशन बघू शकत नाही आपण. पण बाळानं करणारे करतात ना रे, या स्टेजला सुद्धा 13-14 तास अभ्यास करणारी मुलं आहेत. मग आपल्याला ठरवलं पाहिजे की आपण कुठे आहे आणि अजून किती अभ्यास केला पाहिजे. बघा, द टाइम विच इज लेफ्ट विच वी कांट ब्रिंग इट, बट द टाइम विच इज गोना कम दॅट इज इन युअर हँड ना. युटिलाइज इट प्रॉपरली, व्यवस्थित त्याचं अनालायझेशन करा. जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढ्या लवकर चांगला आहे. बघा, फेलियर्समधून माणूस शिकतो मान्य आहे, फक्त फेलियर्समधून माणूस शिकतो. म्हणून फक्त फेलियर्स करत जाणं बरोबर नाही येणार आहे, कुठेतरी सक्सेस पण मिळालं पाहिजे आपल्याला, हो ना. मग हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की कुठल्या सब्जेक्टला किती इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, काही असेल, कळते बानो. बघा, मला असं वाटतं की इट्स नॉट द टाईम टू लॉकडाऊन युअर सेल्फ, इट्स टाईम टू अनलॉक यू, इट्स टाईम टू फ्लाय हाय, इट्स टाईम टू डू समथिंग टू अचीव युअर ड्रीम्स गाईज. समजतंय? मग मला असं वाटतं की जेवढा काही टाईम राहिला आहे तेवढा प्रॉपरली युटिलाइज करा. बघा, मी असं म्हणत नाही की MPSC उतरणारा प्रत्येक ॲस्पिरंट हा AEE होईल किंवा ऑफिसर होईल. जसं आत्ता TV आजकाल जातं की शेअर मार्केट चालतं, ओके, शेअर मार्केट इज ॲट द मार्केट रिस्क. मग त्याच्यामध्ये रिस्क आहे म्हणून कोणी तिथं सक्सेस स्टोरीज नाही आहेत का? नक्की आहेत. का आहेत सक्सेस स्टोरी त्यांच्या? बिकॉज ते शेअर मार्केटचा काय करतात, अभ्यास करतात. तुम्ही MES अभ्यास करा, ती पैशाची गुंतवणूक करतात. तुम्ही टॅलेंटची, कष्टांची गुंतवणूक करा, त्यांना पण प्रॉफिट मिळतं, तुम्हालासुद्धा प्रॉफिटच मिळेल. त्यांच्यातसुद्धा मिलेनियर्स आहेत, तुमच्यातसुद्धा AE1 AEE होतील बाळांनो. फक्त तेवढं कष्ट आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग बघा, जे MES 2020 जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना थोडीशी आयडिया देतो. आपल्याला तीन मेथड्स पहिल्यांदा क्रॅक करायला लागतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स पहिल्यांदा किती मार्क्सचे असते? 100 मार्क्सचे असते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की प्रिलिम्समध्ये सर किती मार्क्स पडायला पाहिजे. ऑन एन ॲव्हरेज आत्ता जर पकडला आत्ताच्या ट्रॅक रेकॉर्डप्रमाणे तर 40 मार्क वेल इनफ होतात, पण आत्ता जागा कमी आहे, त्यामुळे मला असं पर्सनली वाटतं की 45+ राहा, म्हणजे तुम्ही सेफ राहाल, म्हणजे तुम्ही बिंदास मेन्सचा अभ्यास करायला मोकळे होता विदाउट एनी प्रेशर. दॅट इज द 45 इज द सेफ स्कोर फॉर यू गाईज. मग जर सिलॅबसचा विचार केला तर सिलॅबसमध्ये दोन पार्ट पडतात ना प्रिलिम्सचा, एक तर टेक्निकल पार्ट आणि एक नॉन टेक्निकल पार्ट. बघा, थोडंसं फास्ट घेतोय कारण आपल्याला मेन सिलॅबस कवर करायचं, कारण दॅट हे तुमच्यासाठी थोडंसं एक सजेशन देतं की बाबा असा अभ्यास केला तर बरं होईल. बघा, प्रिलिम्समध्ये नॉन टेक आणि टेक पार्ट आहे का? नॉन टेकमध्ये काय राहतं? GS पार्ट, मराठी आणि इंग्लिश. बघा, तुम्ही आत्ता जे आता 1 नोव्हेंबरला आपले प्रिलिम्स डिक्लेअर झाले, बघा ती डेट थोडीशी चेंज पण होऊ शकते, पुढे मागे काही होऊ शकतं ना. मग त्या केसमध्ये काय होईल की तुम्ही आत्ता GS वाचत बसला तर परत पुढच्या 2 महिन्याचं वाचावं लागेल. मग मागच्या 2 महिन्याचं जे GS वाचलं आहे ते काही कामाचं नाही राहत, जास्त कामाचं नाही राहत, कारण लेटेस्ट विचारतात ना रे. मग तुम्हाला कळायला पाहिजे की यार GS अभ्यास आत्ता घेणं थोडंसं बरोबर नाही आहे, तुम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये केला तरी चालेल. सो GS थोडंसं मागे ठेवा असं मला वाटतं. मराठी इंग्लिशमध्ये विचार आला तर व्यवस्थित बघा, मराठीचा आणि इंग्लिशचा पॅसेज प्रॅक्टिस करायची गरज नाही आहे, तेवढा सेन्स आपल्यामध्ये आहे की आपण त्याच्यात 10 कमीत कमी 8-9 मार्क्स इझिली घेऊ शकतो, बरोबर. त्यानंतर मराठीचं व्याकरण येतं. मराठीचं व्याकरण व्यवस्थित बघितलं तर मराठीच्या व्याकरणमध्ये 2 म्हणीच असतात, मराठी म्हणी असतात ना रे. तुम्ही सगळे माहिती आहे आपल्याला, म्हणी सगळ्यांना 4 ऑप्शन बघितलं की इझिली आठवून जातात. ते म्हणी असतात, एक समानार्थी विरुद्धार्थी शब्द नक्की असतो, आणि 2 फक्त व्याकरणचे प्रश्न असतात. मग त्या 2 व्याकरणच्या प्रश्नासाठी जनरल MPSC लेवलचं मॅथ मराठी वाचणार का तुम्ही? नाही ना रे भाऊ, एवढा टाईम नाही घालू शकत. 1-2 दिवसामध्ये मराठी आणि 1-2 दिवसामध्ये इंग्लिशचं व्याकरण झालं पाहिजे. मग हे आत्ता नाही, परत तुम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये केलं तरी चालेल. त्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की तुम्ही नॉनटेकचा पार्ट सध्या नका करू, नॉनटेकचा पार्ट थोडासा मागं ठेवा प्रिलिम्ससाठी. सध्या प्रिलिमचे जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत कोणते कोणते? बेसिक मॅथमॅटिक्स असेल, बेसिक मेकॅनिक्स असेल, बेसिक सिव्हिल आहे, बेसिक इलेक्ट्रिकल आहे, कळते बानो. मग मला सांगा, जो बेसिक मेकॅनिकलचा पार्ट आहे त्याच्यामध्ये किती सारी थेरी आहे? तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल किंवा ज्यांनी नाही वाचलं त्यांना सांगतो, खूप थेरॅटिकल पार्ट आहे, खूप जवळजवळ 10 टॉपिक्स आहेत, बरोबर, 9-10 टॉपिक्स आहेत. मग ते आठवणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं, म्हणजे तुम्ही जर सपोज मेकॅनिकल आज वाचलं आहे तर पुढच्या वीकमध्ये तुम्हाला विचारलं तर थोडंसं कॉम्प्लिकेशन्स होतील. त्यामुळे तो जो थेरॅटिकल पार्ट आहे तो पुढच्या 2 महिन्यामध्ये केला तर वेल बेटर होईल, कारण
फ्रेश असेल तुमच्यासाठी, फ्रेश आठवायला बरं पडतं. त्यामुळे मेकॅनिकलचा पार्ट तुम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये ठेवा. या 2 महिन्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स, ज्याला प्रॅक्टिसची खूप गरज आहे, बेसिक मेकॅनिक्स, ज्याला सुद्धा प्रॅक्टिसची गरज आहे, कारण हे 2 सब्जेक्ट तुम्हाला 30 मार्क देतात, 30 मार्क्स, इट्स अ व्हेरी बिग डील गाईज, समजतंय. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल येतो, बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये परत आपल्याला 10 मार्क पडतात, तो सुद्धा अॅनालिटिकल पार्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक्झाम्पल्स विचारतात, त्याचं सुद्धा प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, त्याचे 10 मार्क झाले. हे 3 सब्जेक्ट तरी तुम्ही परफेक्ट केले ह्या लॉकडाऊन ह्या 2 महिन्यामध्ये, पुढच्या 3 सब्जेक्ट जरी परफेक्ट केले तरी सुद्धा 40 मार्काचं प्रिपरेशन होतं. बघा, तुम्ही जर 12 तासाचे शेड्यूल ठेवत असेल तर त्या 12 तासाच्या शेड्यूलमध्ये 4 तास प्रिलिम्सला द्या आणि 8 तास मेन्सला द्या. मग 4 तासाच्या प्रिलिम्समध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 सब्जेक्ट कव्हर करणं पॉसिबल आहे ना रे, काय अवघड आहे त्याच्यामध्ये. परफेक्ट होतील, 40 मार्क परफेक्ट झाले. मराठी इंग्लिश जरी केलं नाही तरी 20 पैकी 10 मार्क पडतात. बघा, मागचे पेपर्स तुम्ही एकदा टॅली करून बघा, 100% 20 पैकी 10 मार्क तर तुम्हाला इझिली पडतील. मग ते 10 मार्क झाले आणि हे 40 मार्क 50 मार्काचं इथेच प्रिपरेशन झालं. अजून एक सब्जेक्ट असतो बेसिक सिव्हिलवाला. बघा, तुम्ही व्यवस्थित बघितले तर मेन्समधला जो बिल्डिंग मटेरियल सब्जेक्ट आहे आणि सर्वे सब्जेक्ट आहे, बिल्डिंग मटेरियल प्लस सर्वे ह्या दोघांना मिळून बनतो तो बेसिक सिव्हिल. मग बिल्डिंग मटेरियलचे मेन्सचे जवळजवळ 25 मार्क आणि सर्वेचे जवळजवळ 20 मार्क, असे मिळून 45 मार्काचं मेन्सचं प्रिपरेशन तुम्ही जर केलं तर त्याच्यामध्ये बेसिक सिव्हिलचा 10 मार्काचा इझिली होतो अभ्यास, कळतंय. मग हे 50 मार्क आधी होते, त्यात बेसिक सिव्हिलचे 60 मार्क झाले. बघा, फक्त 3 सब्जेक्ट केले आणि मेन्सचा सिलेबस स्टार्ट केला तुम्ही तर तुमचं 60 मार्काचं प्रिपरेशन प्रिलिम्सचं इथेच होतं आणि 60 मार्कापैकी तुम्हाला 40 मार्क पडणं काय अवघड नाही. मग मेकॅनिकल बेस बाकीचा पुढचा पार्ट जीएसवाला तुम्हाला एक थोडंसं जास्त मार्क्स देण्यासाठी गरजेचं होईल. फक्त 45+ आपल्याला प्रिलिम्समध्ये मार्क्स पडायचं आहे हे टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे आत्ता या स्टेजला तरी. मग तुम्ही सगळे व्यवस्थित मार्क्सनं प्रिलिम्स क्रॅक व्हाल अशी आशा आहे, अशी अपेक्षा आहे, आणि व्यवस्थित व्हालच तुम्ही 50+ 45+ मार्क्स सगळ्यांनी घ्यावी आणि त्यानंतर तुम्ही ते झाल्यानंतर तुम्हाला काय द्यावं लागेल, मेन्स द्यावं लागेल. मग मेन्समध्ये तुम्हाला किती मार्क्सचे असते, 400, पेपर 1 पेपर 2, पेपर 1 पूर्णपणे स्ट्रक्चरल, पेपर 2 पूर्णपणे थेरॉटिकल, ह्याचे 200 आणि त्याचे पण 200. मग व्यवस्थित अॅनालिटिकल पार्ट माहीत असणं गरजेचं आहे ना बाळांनो, कारण अॅनालायझेशनच होत नाही, आपण फक्त अभ्यास करत जातो पण त्याला एक प्रॉपर टेक्निक पाहिजे, बरोबर ना. प्रॉपर म्हणजे एक तुम्हाला एक आयडिया आली ना की बाबा अभ्यास कुठल्या पद्धतीनं करायचा, कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज दिलं पाहिजे, कुठला सब्जेक्ट आधी घेतला पाहिजे, कशाला किती महत्त्व आहे, हे जर तुम्हाला कळलं ना तुमचा ट्रॅक व्यवस्थित बनेल. आणि त्या ट्रॅक व्यवस्थित बनल्यानंतर ना बाळांनो की तुम्हाला अभ्यास करणं खूप इझी होऊन जाईल, तुमच्या रिव्हिजन्स पण फास्ट होतील, तुमचं प्रेशर कमी होईल माइंडमधलं. या सगळ्या गोष्टी मला अॅनालाइज करायला थोडासा उशीर झाला, फक्त त्या गोष्टी तुमच्यासमोर लवकरात लवकर याव्या म्हणून हे थोडंसं अॅनालायझेशन कॅटेगरीजमध्ये घेऊन तुमच्यासमोर आलं आहे. मेन्स 17 सब्जेक्ट जनरली फोडले नाही आपण, तर मेन्सचे जवळजवळ 17 सब्जेक्ट होतात. मग बघा, मी त्याच्या 3 कॅटेगरीज पाडल्या, त्या 3 कॅटेगरीजमधली कॅटेगरी 1 मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. बघा मग लक्ष द्या बाळांनो, कॅटेगरी 3 मध्ये पहिला सब्जेक्ट कोणता रे, कॅटेगरी 3 मधले पहिला सब्जेक्ट आहे बिल्डिंग मटेरियल. बघा, बिल्डिंग मटेरियलचं मटेरियलच पहिल्यांदा सापडत नाही, बरोबर ना. मग बाळा, तर मीटर मटेरियल तुला सापडलं तरी पण त्याला वाचायला किती वेळ लागतो, किती मटेरियल आहे त्याचं, त्याचं वाचा परत त्याचं सॉल्विंग किती करावं लागतं, अल्टिमेटली 1 वीक गेला की बिल्डिंग मटेरियलमधलं काहीच आठवत नाही, समजतंय. हा सब्जेक्ट किती वास्ट, आज जो तुमचा जो टॉपिक आहे बिल्डिंग मटेरियलवाला, हा जो सब्जेक्ट आहे तो खूप वास्ट आहे बाळांनो. किती वाचाल तुम्ही, 15 दिवस 10 दिवस जरी पुरले ना तरी तुम्हाला हा कम्प्लीट नाही होणार, कळतंय. त्यामुळं हा सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, ह्याला खूप दिवस लागतात. तसाच इन्व्हायरमेंट आहे, इन्व्हायरमेंटमध्ये व्यवस्थित बघितलं तर इन्व्हायरमेंट 1 करावं लागेल, वॉटर सप्लाय आहे, इन्व्हायरमेंट 2 वेस्ट वॉटर आहे, आणि इन्व्हायरमेंट 3 आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बघावं लागतं. या तिन्ही इन्व्हायरमेंटचा एक इन्व्हायरमेंट म्हणतो की जेवढं बिल्डिंग मटेरियल वास्ट आहे तेवढंच इन्व्हायरमेंटसुद्धा वास्ट आहे, 10-15 दिवस हे पण खातं, कळतंय. खूप वास्ट सिलेबस आहे इन्व्हायरमेंटचा. तसा स्टीलमध्ये भरपूर क्लॉजेस आहे, हा पण एक वास्ट सिलेबस आहे. सॉईल, बघा मागच्या वेळी सॉईल सगळ्यांनी केलं, कसे क्वेश्चन्स पडले होते, ट्रिकी होते क्वेश्चन्स, क्वेश्चन्स अवघड नव्हते बाळांनो, ट्रिकी होते, पण 3-4 लाईन्समध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल्स पडले होते त्यामुळे तर थोडंसं कन्फ्युजन झालं. ते जर तुम्ही गेट लेवलला थोडेसे एक्झाम्पल सॉल्व केले असते तुम्हाला कळलं असतं की यार सगळ्यात फालतू एक्झाम्पल्स होते ते, कळतंय. मग बघा, सॉईल पण थोडासा लेंथी चॅप्टर आहे. तसं बघा, तसं हायवे विचार केला तर हायवे इन्व्हायरमेंटला सुद्धा भारी पडतो, एवढा मोठे आहे हायवे. तसंच RCC मध्ये सुद्धा स्टील सारखेच क्लॉजेस आहेत, पाठ करणं थोडंसं डिफिकल्ट होतं बाळांनो. तसंच सर्वे सुद्धा बाळांनो थोडासा मोठाच आहे, प्रामुख्याने MPSC मध्ये हे 7 सब्जेक्ट मोठे समजले जातात आणि याचा अभ्यास करायला बाळांनो खूप वेळ जातो, समजते. तो वेळ आपल्याला घालवायचा नाही आहे, तिथं आपल्याला थोडंसं सेव्हिंग करायचं, आपल्याला टाइम सेव्हिंग जास्तीत जास्त करता येईल तेवढं करायचं आहे, कारण ते सेव्हिंग आपल्याला परत रिव्हिजनला कामाला येईल, त्यामुळे ते गरजेचं आहे. बघा, बिल्डिंग मटेरियल जे 7 सब्जेक्ट आहेत, मी जर ऑन एन ॲव्हरेज पकडलं तर प्रत्येक सब्जेक्टला मी सपोज पकडतो की 7 दिवस लागतात, ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक सब्जेक्टला जर मी पकडतो 7 दिवस लागतात, तर मला सांगता पाळानो की 7 सब्जेक्टला किती दिवस लागतील,
7-7 किती रे 49 ना. मग मला सांगा जर मी सपोज पकडतो की मला 50 डेज लागत आहेत, आय नीड 50 डेज, मला 50 दिवस लागत आहेत टू कम्प्लीट द सिलॅबस ऑफ दिस 7 वास्ट सब्जेक्ट. मग मला सांगा या सब्जेक्टमध्ये मार्क्स किती मिळतात आपल्याला. व्यवस्थित बघितलं तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये ऑन एन ॲव्हरेज 10 प्रश्न पडतात, ऑन एन ॲव्हरेज 10 प्रश्न पडतात. बाळांनो 7 सब्जेक्ट आहेत तर 7 सब्जेक्टचे क्वेश्चन्स किती होतील, 70 क्वेश्चन्स. हाऊ मच क्वेश्चन्स, 70 क्वेश्चन्स. मग मला सांगा जर तुम्हाला 70 क्वेश्चन्स असतील, एम पी एस सीमधला प्रत्येक प्रश्न 2 मार्काला का हो, मग मला सांगा 70 क्वेश्चनचे किती मार्क्स झाले, 140 मार्क्स, 140 मार्क्स तुम्हाला मिळवायचेच आहेत. मग मला सांगा 50 दिवस तुम्ही जेव्हा स्पेंड करता ऑन दिस 7 मार्क्स सब्जेक्ट, यू विल गेट हाऊ मच मार्क्स, 140 मार्क्स, 140 मार्काचं प्रॉफिट तुम्हाला इथे मिळत आहे. बघा मग हे 7 सब्जेक्ट तुम्हाला वास्ट वाचावे लागतील. तसंच तुम्ही कॅटेगरी 2 मध्ये या, जेव्हा तुम्ही कॅटेगरी 2 मध्ये येईल बाळांनो तेव्हा पहिला सब्जेक्ट आहे एफ एम आणि एच एम. पहिला सब्जेक्ट कोणता आहे, एफ एम आणि एच एम. जर बघा व्यवस्थित मी याला एकच पकडतो, तुम्ही सुद्धा एकच पकडा, कारण एफ एम एच एम इन्व्हायरमेंट बिल्डिंग मटेरियलपेक्षा कंपॅरेटिव्हली छोटाच वाटतो. तसंच इरिगेशन हायड्रोला सुद्धा एकच पकडतो. बघा एसे टॉस पण तेवढा सोपा आहे आणि सॉम्प पण तेवढाच सोपा आहे. आत्तापर्यंतचे एम पी एस सीचे प्रत्येक पेपर काढून बघा, याच्यावरती जे क्वेश्चन्स विचारले ना सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन आहेत, याच्यामधला एकही मार्क तुमचा गेला नाही पाहिजे, कारण खूप इझी सिलेबस आहे, ॲनालिटिकल पार्ट आहे, समजायला लवकर येतं आणि लवकर रिव्हिजनसुद्धा होते आणि याला जास्त बोर पण होत नाही, लवकर इझिली करू शकतो. त्यामुळे ह्या सब्जेक्टकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका. बघा व्यवस्थित विचार केला, एफ एम एच एमचे किती मार्क्स असतात, नियर अबाउट 20 क्वेश्चन्स. इरिगेशन हायड्रोचे किती क्वेश्चन्स, नियर अबाउट 20 पकडतो मी. एसेटॉसचे 22 म्हणजे 20 पकडतो मी, नियर अबाउट 20. तसंच सॉमचे 10 पकडतो. मला सांगता की किती क्वेश्चन झाले या 4 सब्जेक्टचे, 70 क्वेश्चन्स. बाळांनो किती क्वेश्चन झाले, 70 प्रश्न. मग मला सांगा 70 प्रश्नाचे मार्क्स किती होतील, तेवढेच की रे किती, 140 मार्क्सच का. मग मला बघूयात घ्यायला टाइम किती लागतो थोडंसं. जसं मी इकडे बघितलं होतं की बिल्डिंग मटेरियलला 7 दिवस लागतात, तसं एफ एम एच एमला पण मी 7 पकडतो, ह्याला 7, ह्याला 7, ह्याला 7, ह्याला 7. ऑन एन ॲव्हरेज किती दिवस झाले, 28 डेज. मी नियर अबाउट पकडतो 30 डेज, आय रिझ्यूम की आय नीड 30 डेज. तर 30 डेजमध्ये बाळांनो मला मार्क्स किती मिळाले, 140 मार्क्स. किती मिळाले, 140 मार्क्स. बघ तू जेव्हा 50 दिवस तुझे स्पेंड केले तेव्हा तुला 140 मार्क्सच मिळाले. बघा हा सिलेबस 50 दिवसामध्ये पण होईल की नाही सांगू नाही शकत, पण लक्षात घ्या हा 30 डेजमध्ये नक्की होईल, कळतंय. मग 50 दिवस जेव्हा स्पेंड केले तेव्हासुद्धा 140 मार्क्स मिळतात आणि 30 दिवस केले तेव्हासुद्धा 140 मार्क्स मिळतात. मग कळत नाही का बाळांनो इथं आपल्याला 20 दिवसाचं प्रॉफिट मिळतं आहे, 20 डेजमध्ये सगळी रिव्हिजन होऊन जाते, फायनल 3-4 रिव्हिजनसुद्धा होतात. बिग डील आहे बाळांनो 20 डेज म्हणजे 30 दिवसामध्ये 140 मार्क देतो. मग याला आपण पहिल्यांदा घेऊन बसतो, कुठलाही मुलगा एम पी एस सीमध्ये आला की सॉईल घेऊन बसतो, बघा स्टील घेऊन एन्व्हायरमेंट घेऊन बसतो, स्टार्ट त्यानेच करतो आपण. मग इकडे दुर्लक्ष होतं, मग हे 30 दिवसामध्ये कम्प्लीट होणारे सब्जेक्ट तुम्हाला 140 मार्क्स देणार आहे ते आपले थोडेसे मागे राहतात, मग तिथे आपण मागे पडतो. मग आपल्याला असं वाटतं की यार मला 300 क्रॉस का नाही झालं, बा तुला 300 करा का क्रॉस नाही झालं, तू व्यवस्थित ॲनालाइज नाही केलं ना त्याला. मग 250 जाऊन अडकणं, तिथून पुढे प्रत्येक मार्क तुमचं कष्ट दाखवेल बाळांनो, 250 वरचा प्रत्येक मार्क. तसंच कॅटेगरी 2 आहे, तसंच कॅटेगरी 1 आहे, थोडंसं याला पण बघून घेऊ. बघा कॅटेगरी 1 कुठले कुठले सब्जेक्ट्स आहेत, प्रिस्ट्रेसिंग आहे, मॅनेजमेंट आहे, न्युमेरिकल मेथड्स आहे, टनेलिंग आहे बाळांनो, ब्रिज आहे आणि इस्टिमेटिंग आहे. सगळ्यात छोटे सब्जेक्ट्स म्हणून ओळखले जातात, सगळ्यात छोटे सब्जेक्ट्स म्हणून एम पी एस सीमध्ये ओळखले जातात. जसे हे मोठे ओळखले जातात तसेच हे सगळ्यात छोटे आहेत. व्यवस्थित अभ्यास केला तर प्रिस्टेसिंगला 3 दिवस मोर दॅन इनफ आहे, मॅनेजमेंट 2 दिवस, एन एम 2 दिवस, एवढं होतं बरं का वाचून, एवढ्या दिवसात बाळांनो होतं वाचून. टनेलिंगला 2 दिवस, ब्रिजला 3 दिवस देतो, इस्टिमेटिंगला मी 3 दिवस देतो. बघा याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 3, 2, 5, 7 10 आणि 15 बघा 15 डेज, आय रिक्वायर 15 डेज, आय रिक्वायर 15 डेज टू कम्प्लीट दिस सिलेबस का, किती मार्क्सला पडतो हे पण बघणं गरजेचं आहे. मग मला सांगा प्रिस्ट्रेसिंग मॅनेजमेंट न्युमेरिकल मेथड जर तुम्ही मग प्रिव्हियस इयर्स बघितले असतील प्रत्येक सब्जेक्टवरती इथे सुद्धा 10 प्रश्न पडतात. मग 10 प्रश्नाचे मार्क्स किती रे, 20 का. मग मला सांग 10 प्रश्न एका सब्जेक्टला तर 6 सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स, नियर अबाउट 60 क्वेश्चन्स. ऑन एन ॲव्हरेज 60 क्वेश्चन्स असतील का, मग मार्क्स किती मिळतील रे, 120 का, 120 मार्क्स यू विल गेट. इथं लिव्ह करे मी हो बघ इथं 60 डेज सॉरी हाऊ मच डेज यू रिक्वायर 15 डेज, 15 डेजमध्ये मार्क्स किती मिळतात रे, 120 मार्क्स यू गेट, 120 मार्क्स. तुम्हाला 120 मार्क्स मिळत आहेत 15 दिवस जेव्हा तुम्ही स्पेंड कराल तेव्हा. थोडंसं ॲनालायसिस आता तुम्हीच करा, तुम्हीच ॲनालायझेशन करा, तुम्हीच बघा 50 दिवस तुम्ही स्पेंड केलं तर 140 मिळतात, 30 दिवस स्पेंड केलं तर 140 मिळतात, 15 दिवस केले तर 120 मिळतात. मग ह्याला आपण सगळ्यात शेवट का ठेवतो बाळांनो,
कळतंय, ह्याला सगळ्यात शेवट प्रेफरन्स असतो. बघू शेवटला, शेवटच्या 5 दिवसामध्ये करू. नाही ना रे बानो, ह्याला सगळ्यात आधी घ्या, याच्यावरती प्रॉपर कमांड घ्या. जेव्हा 120 मार्क तुमचे होतील प्लस याचे परत 140, या 4 सब्जेक्ट केले की तुम्हाला 140 मिळतात. ह्या 2 सब्जेक्टचे बानो जवळजवळ 260 मार्काचं प्रिपरेशन होतं आहे. 260 मार्काचं प्रिपरेशन तुमचं झालं, हे तुम्ही अजून वास्ट सब्जेक्ट जे MPSC मध्ये ओळखले जातात ह्याचं काहीच प्रिपरेशन तुम्ही केलं नाही, तरी सुद्धा 260 मार्काचं प्रिपरेशन तुमचं झालं. कळते? मग यानंतर याला घ्या. मग याच्यात कुणाची वीक असतील, कुणाची स्ट्रॉंग असतील, त्याच्यानुसार तुम्ही गेलात तरी चालेल. समजते? अनालिटिकल पार्ट जसं तुम्ही न्युमेरिकल पार्टला, न्युमेरिकल मेथड असेल, मॅनेजमेंट असेल, ते 1-2 दिवसात संपतं. त्याच ठिकाणी इन्व्हायरमेंट बिल्डिंग मटेरियल सारखे सब्जेक्ट 10-15 दिवस लागतात. 10-15 दिवस वाचले तरी तुला इथं 20 मार्क मिळणार आहे. 1-2 दिवसात संपलंच तरी सुद्धा तुला तिथं 20 मार्क मिळायला पाहिजेत. समजते? दॅट इज द अनालिसिस अकॉर्डिंग टू मी. मला असं वाटतं की अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. कॅटेगरी 1 पहिल्यांदा फिनिश ऑफ करायचा प्रयत्न करा, व्यवस्थित नोट्स बनवा. त्यानंतर कॅटेगरी 2 मध्ये प्रॉपर कमांड पाहिजे. स्ट्रक्चर वीक आहे असं कोणीच नाही म्हटलं पाहिजे. स्ट्रक्चर हॅज टू बी स्ट्रॉंग. 170+ स्ट्रक्चरमध्ये मार्क्स पडलेच पाहिजे. त्यानंतर थेरॉटिकल पार्ट येतो. मग थेरॉटिकल पार्टमध्ये कुणाची काय वीक आहे त्याच्यानुसार तुम्ही गेलात तरी नक्की चालेल. दॅट इज फॉर द अनालिसिस. त्यामधला हा जो आहे मधला कुठे गेला रे, हा दिस इज माय सब्जेक्ट एसे अँड टॉस. हा सब्जेक्ट शिकवण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. बघा मग या सब्जेक्टमध्ये नियर अबाउट 42 to 45 मार्क्स पडतात. 42 ते 44 मार्क्स पडतात. 21-22 प्रश्न असतात. त्या 42 ते 44 मार्कांमधला बाळांनो पहिल्या लेक्चरमध्ये गॅरंटी देतो एकही मार्क तुमचा जाणार नाही. ही माझी पहिल्या लेक्चरमध्ये गॅरंटी आहे बाळांनो, एकही जाणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट मी करेन. तुम्ही आणि मी दोघे मिळून हे 44 च्या 44 मार्क आपल्याला घ्यायचेच आहेत ॲट एनी कॉस्ट. मग त्यासाठी कितीही सॉल्विंग, कितीही प्रॅक्टिस करायला लागलं तरी चालेल. प्रत्येक पॉईंट, प्रत्येक डिफिकल्ट एक्झाम्पल, प्रत्येक गोष्ट जी मी चुकलो किंवा बाकीचे चुकतात त्या सगळ्या मी क्लासमध्ये कव्हर करेन. प्रत्येक वेळी तुम्हाला गायडन्स देत राहील. व्यवस्थित 44 मार्काचं 50 मार्काचं प्रिपरेशन तुमचं इथेच झालं आहे. आता तुम्ही विसरून जा की तुमचे MPSC 400 मार्काचे 350 मार्काचं प्रिपरेशन करा, 50 मार्काचं माझ्यावर सोडा. ते मी करून घेईन तुमच्याकडून. 44 मार्क तुमचे असणार याची गॅरंटी माझी बाळांनो. मग ह्या एसे टॉसच्या सिलेबसला थोडंसं आपण बघून घेऊ, थोडंसं याचा सिलेबस आपण घेऊ. हा जो व्यवस्थित आपण बघून घेतला याचं अनालायझेशन तुम्ही व्यवस्थित करा आणि याचा अभ्यास व्यवस्थित चालू करा बाळांनो. बघा मग एसे टॉस, लेट्स गो फॉर द सिलेबस. इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये काय बघायचं आहे, टाइप्स ऑफ सपोर्ट्स काय असतात, बरोबर. टाइप्स ऑफ सपोर्ट असेल, व्हॉट इज स्ट्रक्चर, स्ट्रक्चर म्हणजे काय, टाइप ऑफ स्ट्रक्चरल मेंबर्स कुठले कुठले असतात, बरोबर. त्यानंतर बघायचं आपल्याला 2D स्ट्रक्चर म्हणजे काय, 3D स्ट्रक्चर म्हणजे काय. त्यानंतर इंटरनल हिज काय आहे, इंटरनल रोलर काय आहे, इंटरनल पिन काय आहे, इक्विलिब्रियम म्हणजे नक्की काय रे, किंवा इक्विलिब्रियम प्रत्येक तुमच्या प्रत्येक स्ट्रक्चरसाठी इक्विलिब्रियम कंडिशन्स किती असतात, या ज्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ना, या सगळ्या आपल्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये क्लिअर होणार. रिजिड फिक्स्ड सपोर्ट मधला डिफरन्स काय तो सुद्धा बघू आपण. बघा मग सगळ्या बेसिक गोष्टी ऍट द एंड ऑफ दिस इंट्रोडक्शन लेक्चर. 1-2 लेक्चर होतील माझ्या इंट्रोडक्शन वरती, त्या 2 लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्या बेसिक गोष्टी पूर्णपणे क्लिअर होतील. समजतंय? इंट्रोडक्शन मध्ये टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला. तसंच दुसरा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे SDI आणि KDI. बघा स्टॅटिक डिग्री ऑफ इंडिटर्मिनन्सी आणि कायनामेटिक डिग्री ऑफ इंडिटर्मिनन्सी, या 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मग लक्षात घ्या, जे मुलं नवीन आहेत, MES पहिल्यांदा देत आहेत, त्यांनी जर SDI KDI जर थेरॉटिकल पार्ट वाचला, अनालिटिकल पार्ट वाचला, तर त्यांना गोष्टी ज्या व्यवस्थित कळणार नाहीत, कारण लेंदी प्रोसिजर्स आहेत बघून. यासाठी शॉर्टकट आहे. हा जर मी शॉर्टकट तुम्हाला सांगितला तर SDI KDI कुठलाही प्रॉब्लेम आला, मी काय म्हणतोय, कुठलाही प्रॉब्लेम आला तर विदिन 10 सेकंड यू हॅव टू सॉल्व दॅट इक्वेशन. ओके, यू हॅव टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम ऍट एनी कॉस्ट. कळते बघा, कुठलाही प्रॉब्लेम असो मग तुम्हाला 10 सेकंदाच्या सुटणार म्हणजे सुटणार. दॅट इज माय गॅरंटी. कळते बघा. मग SDI KDI मध्ये परत आपल्याला सब पार्ट बघायचे. पहिला असेल टाइप्स ऑफ, बघा स्टॅबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर काय आहे त्याचं आपल्याला थोडंसं बघायचं आहे. त्यानंतर इंडिटर्मिनेट बीम्स असतील किंवा डिटर्मिनेट बीम्स असतील, दोघांमधला आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. मग त्यामधला चांगला कोण आणि वाईट कोण, डिटर्मिनेट चांगला का इंडिटर्मिनेट चांगला, हे सुद्धा आपण बघायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर ब्रिटिश लॉ आहे, मॅक्सवेल्स लॉ आहे, हे सगळं आपण SDI KDI मध्ये व्यवस्थित प्रकारे कव्हर करणार आहे. तर मग त्याचंही टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही आहे. तसंच बघा, MDM हा एक आहे,
एमडीएम मूवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथड या चैप्टर मध्ये एकच गोष्ट लक्षात घ्यायची असते की मूवमेंटचं डिस्ट्रीब्यूशन कसं झालंय बाबा मूवमेंटचं डिस्ट्रीब्यूशन कसं झालंय एखादा सपोर्ट असेल बरोबर त्या सपोर्टला मूवमेंट लावलं तर त्या सपोर्टला दोन बीम सुद्धा कनेक्टेड असतील का हो मग त्या सपोर्टचं मूवमेंट त्या दोन बीम मध्ये किती जाईल आणि अल्टिमेटली त्या दोन बीम मधलं त्यांच्या सपोर्टला किती जाईल हे थोडंसं अनालिटिकल पार्ट आहे कॅरी ओव्हर फॅक्टर्स असतात ते तुम्हाला एकदा कळाले ना तर तुम्हाला या चॅप्टर मध्ये काहीच राहत नाही सगळ्यात इझिएस्ट चॅप्टर आहे हा टॉस मधला आणि एस ए मधला सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे खूप भारी आहे त्यानंतर फ्रेम्स आणि ट्रस येतं बघा फ्रेम्स हा पार्ट तुमच्यासाठी थोडासा नवीन आहे स्वे फ्रेम्स काय असतात नॉन स्वे फ्रेम्स काय असतात इफ द लोड ऍट द बीम लेवल असेल तर त्याला कुठल्या टाइपची फ्रेम म्हणतात या गोष्टी आपण सगळ्या फ्रेम मध्ये करणार आहोत सगळ्यात सोपा पार्ट हा पण आहे टेन्शन घ्यायचं नाही इथं पण ट्रस वाला पार्ट तर ऑलरेडी आपण अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये कव्हर केला बघा हो ना बघा अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये थोडंसं बेसिक लेवलला बघितलं होतं इथे थोडंसं डीपला जाऊन आपण विचार करणार स्लोप डिफ्लेक्शन वगैरे काढावं लागतं याच्यामध्ये पण ट्रसचं डिफ्लेक्शन कसं होतं वगैरे त्या युनिट लोड मेथड वगैरे खूप मेथड्स आहेत या आपण ट्रस मध्ये आपण बघून घेऊ व्यवस्थित तो ट्रस अनालायझेशन आपण व्यवस्थित करणार आहे ट्रसमध्ये जसे अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये प्रश्न विचारतात की झिरो फोर्स मेंबर काढा किंवा त्या फोर्स मधला अननोन फोर्स काढा समजते तेच आपल्याला इथं सुद्धा काढावं लागणार ट्रस इज अ कसला टाइप्स ऑफ मेंबर एक्झॅक्ट फोर्स मेंबर का पुढे आपण हे बघू पुढच्या लेक्चरमध्ये हे बघणार आहे की ट्रस कुठल्या टाइपचा मेंबर आहे फोटल फ्रेम्स काय असतात किंवा पिन जॉइंटेड फ्रेम्स काय आहे रिजिड जॉइंटेड फ्रेम्स काय आहे या सगळ्या गोष्टी आम्ही पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित क्लिअर करून घेईन तुमच्याकडून तेव्हा फ्रेम्स आणि ट्रसचं टेन्शन घ्यायचं नाही आहे आपण व्यवस्थित कव्हर करणार आहे आपण तसंच स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडमध्ये तुम्ही गेला स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडमध्ये तुम्ही गेला तर त्या केसमध्ये काय होतं की तुमचा एखादा तुम्ही इथे उभे राहिला तर तुमचा फायर एंड फिक्स आहे किंवा तुमचा फायर एंड हिन सपोर्ट आहे किंवा तुमचा फायर एंड फ्री एंड आहे तर त्या केसमध्ये तीन इक्वेशन बनतात त्या केसमध्ये तीन इक्वेशन बनतात त्या तीन इक्वेशनला तुम्ही एकदा बायहार्ट केलं ते कसे आले हे तुम्हाला कळालं की या चॅप्टरमध्ये काहीच राहत नाही या चॅप्टरमध्ये काहीच राहत नाही तसंच जसा टॉसचा सिलेबस व्यवस्थित कव्हर होत आहे जसा टॉसचा सिलेबस व्यवस्थित कव्हर होत आहे सगळ्यात सोपा सिलेबस आहे बाबा याच्याबद्दल काही टेन्शन नाही घ्यायचं सगळं व्यवस्थित क्लिअर करणार जेवढे जेवढे डिफिकल्ट एक्झाम्पल्स असतील क्लासमध्ये ते सगळे मी व्यवस्थित क्लिअर करतो माझ्यावर फक्त थोडासा ट्रस्ट ठेवा सगळं व्यवस्थित करू बघा ट्रक स्ट्रक्चरल अनालिसिस हा जो पार्ट आहे स्ट्रक्चरल अनालिसिसचा आरसीएस केबल असेल आयएलडी असेल किंवा फ्लेक्सिबिलिटी स्टिफनेस मॅट्रिक्स अनालिसिस असेल या गोष्टीमध्ये काय होतं बोलानो की हा पार्ट किती जरी सोपा असला तर मुलांना याचं मटेरियल थोडंसं अवघड वाटतं किंवा सापडत नाही लवकर काय वाचायचं हे कळत नाही आयएलडी वाला पार्ट तर डोक्याच्या वरून जातो काही काही जणांच्या म्हणतात की आयएलडी सर कळतच नाही पण आयएलडीचं जसं मी तुम्हाला खेळायला सांगितलं की विदिन 10 seconds यू विल गेट युअर आन्सर तसंच मी तुम्हाला आयएलडी साठी सुद्धा सांगतो विदिन 10 to 15 seconds यू विल गेट आयएलडी फॉर एनी स्ट्रक्चर एक्सक्लुडिंग ट्रसेस कारण ट्रस्टच्या आयएलडी थोडेसे डिफिकल्ट आहेत ते आपण मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे की ट्रस्टच्या मेंबरच्या कुठल्या टेन्शन असेल कॉम्प्रेशन असेल वर्टिकल हॉरिझॉन्टल मेंबर असेल कुठल्याही मेंबरची आयएलडी ट्रस्टच्या कशी काढायची हे पण सांगेन पण एमपीसीला जनरली तो प्रश्न विचारणार नाही ट्रस्टच्या थोडेसे स्टँडर्ड एक्झाम्पल्स आहेत स्टँडर्ड आयएलडीज आहेत तेवढा जरी पाठ केला पण आम्ही त्याच्या बाहेरचं काही पडत नाही त्यामुळे ट्रस्टचा जो आयएलडीचा पार्ट आहे तो पण आपण व्यवस्थित क्लिअरली समजून घ्यायचा आहे याचंही टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही आरचेस केबलचं मटेरियल सापडत नाही केबलचं मटेरियल पण जनरली कोणाकडे नसतं आपल्याकडे बेस्ट मटेरियल आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आपल्या नोट्सच्या बाहेरचा एकही प्रश्न पडणार नाही पडत हे गॅरंटी आहे माझी त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही कुठलंही वाचू नका फक्त जे काय सॉल्विंग आहे तेवढं सांगतोय तेवढंच फक्त फॉलो करा दॅट्स इट बघा मग त्यानंतर येतो शेवटचा चॅप्टर फ्लेक्सिबिलिटी आणि स्टिफनेस मॅट्रिक्स बघा हा चॅप्टर माझा खूप आवडता चॅप्टर आहे फ्लेक्सिबिलिटी स्टिफनेस मॅट्रिक्स कारण खूप इंटरेस्टिंग आहे मला खूप आवडतो कारण खूप कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये कारण फ्लेक्सिबिलिटी स्टिफनेस वापरताना मला परत तिकडचे स्लोप अँड डिफ्लेक्शनचे एक्झाम्पल्स वगैरे तिथले फॉर्म्युलेज वगैरे मला वापरावे लागतात त्यामुळे हा खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे याच्यावरती जेव्हा ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर आणि ऍट द एंड ऑफ दिस सिलॅबस तुम्हाला पण कळेल की हा किती सोपा चॅप्टर आहे कळतं बांधू त्यामुळे कुठल्याच चॅप्टर मध्ये कधीच तुम्हाला कुठे बोर नाही होणार आणि कधीच तुमच्या कुठल्या कॉन्सेप्ट अनक्लिअर नाही राहणार सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील मुद्दाम तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस नाही सांगत आहे कारण मग सिलेबस मध्येच आधीच आपण प्रेशर घेऊन बसणार काय अर्थ नाही जसा जसा चॅप्टर बघू तसं तसं आपण सिलेबस पुढे घेत जाऊ समजतंय सो बिफोर वेस्टिंग लॉट ऑफ टाइम ऑन दिस सिलेबस मला असं वाटतं की वी विल स्टार्ट विथ आवर फर्स्ट टॉपिक ऑफ द थिअरी ऑफ स्ट्रक्चर दॅट इज व्हॉट इंट्रोडक्शन दॅट इज व्हॉट इंट्रोडक्शन मला इंट्रोडक्शन स्टार्ट करायचं आहे बघा सिलेबस जसं म्हणायला गेलं मी तुम्हाला तर स्ट्रक्चरल अनालिसिस वरती भरपूर रेफरन्स बुक्स आहेत बरेच जण विचारतात की सर रेफरन्स बुक कुठला वापरायला पाहिजे बघा लक्षात घ्या गोष्ट आहे की तुम्ही रेफरन्स वापरणं माझं काम आहे
समजते मी सगळ्या गुणेचा अभ्यास करून मी तुम्हाला शिकवणार आहे कळते सगळ्या अनालिसिस करून मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त माझे नोट्स वापरा त्या मोर देन इनफ आहेत आणि जे सॉल्विंग सांगतो तेवढेच करा बाकी रेफरन्सेस कुठले वापरू वगैरे हे प्रश्न कुणी जरी सांगितलं तरी वापरू नका मी खरं सांगतो कारण तुम्ही टाइम वेस्ट कराल बाळा त्याच्यामध्ये कारण रेफरन्सेस वापरणं एवढं इझी नसतं खूप टाइम खातं तुझं अजून अभ्यास होईल डिटेल मध्ये पण त्या गोष्टीमध्ये तुझा टाइम किती जाईल हा विचार पण कर कारण आपल्याला 21 सब्जेक्ट करायचे आहेत एक महिन्यात जर आपण स्ट्रक्चरल अनालिसिस वरती घालवलं तर बाकीचे सब्जेक्ट कधी करणार अभ्यास हे पण बरोबर आहे कळते पण मला असं वाटतं की रेफरन्सेस वगैरे नद्याला नका लागू जे क्लासमध्ये नोट्स होतात त्यात फक्त प्रॉपरली नोट डाऊन करत राहा एक नोटबुक एक पेन असणं तुमच्याकडे गरजेचं आहे आणि मी जसं जसं शिकवेन तसं तसं व्यवस्थित हँड रिटन नोट्स तुमच्या नोट्समध्ये झाल्या पाहिजेत व्यवस्थित हस्ताक्षर ठेवा व्यवस्थित लिहा म्हणजे तुमचं तुम्हाला परत रिवाइज करताना कळेल कळते सो बघू आता चला व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट स्ट्रक्चर व्हॉट इज स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चर म्हणजे बघू प्रत्येक रेफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये स्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या डेफिनेशन दिल्या स्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या डेफिनेशन दिल्या आहेत मग स्ट्रक्चर म्हणजे काय थोडंसं सिम्पलेस्ट लँग्वेज मध्ये आपण समजून घेऊ सपोज मी एखादा मालक आहे आणि मला माझं घर बांधायला कुणाला तरी द्यायचं आहे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला तर मी त्याला कॉन्ट्रॅक्टरला घर बांधायला देतो तो प्लॅन करतो त्याच्या बीम्स असतील कॉलम्स असतील काही असेल बरोबर मग मला सांगा त्या बीम्स वरती कॉलम्स वरती काहीतरी लोडिंग येईल काहीतरी लोडिंग येईल बाळा नको येते मग त्या लोडिंगमुळे काय होईल तिथे काहीतरी शेअर फोर्स जनरेट होईल का होणार बघा शेअर फोर्स जनरेट होईल तसंच बेंडिंग मुवमेंट सुद्धा जनरेट होईल का बरं आता ते बेंडिंग मुवमेंट किती पण जनरेट होऊ दे शेअर फोर्स किती पण जनरेट होऊ दे असं नाही चालणार त्या बीमचं काहीतरी एक लिमिट असेल ना मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट कॅरी करायचं मॅक्झिमम शेअर फोर्स कॅरी करायचं कळते बांधव तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट मिळाल्यानंतर त्याचं काहीतरी डिफ्लेक्शन सुद्धा होईल सपोज मी म्हणतो दिस इज माय सिम्पली सपोर्टेड बीम सपोज मी म्हणतो दिस इज माय सिम्पली सपोर्टेड बीम याच्यावरती मी यूडीएल लावलाय त्याच्यावरती यूडीएल लावलाय सो ड्यू टू दिस यूडीएल मला माहिती आहे की इथे काहीतरी मला मॅक्झिमम डिफ्लेक्शन मिळतं किती असतं ते WL²/8 सॉम बघितलं येणार बघा आपण WL²/8 तसंच मला मॅक्झिमम शेअर सुद्धा मिळतो ऍट द एज दोन्ही एंडला मला शेअर फोर्स मिळतात आणि मिडला मला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट मिळतं त्याच मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटमुळे मला सांगायचं डिफ्लेक्शन होतं का असं काही होतं बघा डिफ्लेक्शन होतं ना दॅट डिफ्लेक्शन इज नथिंग बट द डेल्टा दॅट डिफ्लेक्शन इज नथिंग बट द डेल्टा आणि या डिफ्लेक्टेड बीमनं या हॉरिझॉन्टल सोबत केलेला जो अँगल असतो जे डिस्प्लेसमेंट असतं दॅट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अ थीटा दॅट इज नथिंग बट द स्लोप दॅट इज नथिंग बट द स्लोप मग हे स्लोप किती पण हो किंवा डिफ्लेक्शन किती पण हो असं पण नाही चालणार परमिसिबल डिफ्लेक्शन पण असायला पाहिजे ना परमिसिबल स्लोप पण असायला पाहिजे म्हणजेच मी काय सांगतो बाळांनो की कुठलाही लोड तुमच्या बीम वरती कॉलम वरती पडला तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मॅक्झिमम शेअर फोर्स मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम डिफ्लेक्शन परमिसिबल शेअर परमिसिबल स्लोप्स अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला अनालाइज कराव्या लागतात म्हणजे त्या स्ट्रक्चरचं थोडक्यात मी अनालायझेशन केलं कळते ड्यू टू दॅट लोडिंग त्या स्ट्रक्चरचं पूर्णपणे अनालाइज करणं म्हणजेच त्याचं मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट शेअर फोर्स मॅक्झिमम डिफ्लेक्शन मॅक्झिमम स्लोप काढणं असतं कळते बघा याचं अनालायझेशन म्हणजे ते स्ट्रक्चरचं अनालायझेशन करणं म्हणजे सिम्पलेस्ट लँग्वेज म्हणजे कळते तुम्हाला बरोबर मग प्रश्न असा पडतो की स्ट्रक्चरल अनालिसिस म्हणजे काय आणि स्ट्रक्चरल डिझाईन म्हणजे काय बघा स्ट्रक्चरल अनालिसिस मी केलं की बेंडिंग मॅक्झिमम गोष्टी कशा कशा घडतात त्या बीम मध्ये मॅक्झिमम शेअर फोर्सेस मॅक्झिमम इंटरनल फोर्सेस काय जनरेट होत आहेत हे मी बघितलं कुठे अनालिसिस पार्ट मध्ये मग अनालिसिस झाल्यानंतर तसंच ठेवायचं का त्याला नाही त्या अनालिसिसचं मला परत एक्झिक्युशन केलं पाहिजे मग तो अनालिटिकल पार्ट जो मिळालाय तुम्हाला जो अनालिटिकल डाटा मिळालाय त्या अनालिटिकल डाटावरून तुमच्या बीमच्या सायझेस किंवा त्या बीम मध्ये लागणारा स्टील AST म्हणतो आपण त्याला RCC मध्ये काढतो ना आपण RCC मध्ये AST काढण्यासाठी फॉर्म्युला आहेत बघणं तो AST मॅक्झिमम स्टील रिक्वायर्ड इन दॅट पर्टिक्युलर बीम ऑर कॉलम ते आपल्याला स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये काढावं लागतं मग ते प्रॉपर आपण डिझाईन करतो स्ट्रक्चरल अनालिसिस म्हणजे काय करणं की त्याच्यामध्ये नोन फोर्सेस फाइंड आउट करणं इंटरनल रिएक्शन इंटरनल रेजिस्टिंग रिएक्शन फाइंड आउट करणं म्हणजे स्ट्रक्चरल अनालिसिस करणं अनालाइज करणं त्या स्ट्रक्चरला आणि त्या अनालाइज केल्यानंतर तो अनालिटिकल पार्ट घेऊन त्याचं डिझाईन बनवणं मॅक्झिमम स्टील रिक्वायर्ड वगैरे त्या सगळ्या गोष्टी काढणं समजतंय स्ट्रक्चरल अनालिसिस आणि स्ट्रक्चरल डिझाईन मधला फरक बघा तुम्हाला स्ट्रक्चर म्हणजे काय एक्झाम मध्ये विचारणार नाही तर मग टेन्शन घ्यायचं नाही जो एक्झाम मध्ये विचारणार आहे पार्ट तो आपण व्यवस्थित सगळं क्लिअर करून घेणार आहे बघा बघा स्ट्रक्चरचे अजून एक सिम्पलेस्ट डेफिनेशन असते बघा ऍज अ सिव्हिल इंजिनियर तुम्हाला जर कोणी विचारली एखाद्याने की स्ट्रक्चरचे डेफिनेशन सांग बाबा सांगता आली पाहिजे ना बाळांना आपल्याला व्हॉट इज स्ट्रक्चर म्हणून मग तुम्ही असं नाही म्हणू शकता सर दिस इज अ बिल्डिंग दॅट इज नथिंग बट द स्ट्रक्चर नाही होत ना रे बाळांनो आपल्याला बोलता आलं पाहिजे स्ट्रक्चर म्हणजे प्रॉपर डेफिनेशन सिम्पलेस्ट का असो बरोबर मग मला असं वाटतं की तुमचं एखादी बिल्डिंग आहे त्याच्यावरती एखादा स्लॅब आहे टॉपला ओके तर
तर तो स्लॅब काहीतरी लोडील ना, वरून लोड येतो त्या स्लॅब वरती काहीतरी लोडील, मग स्लॅब थोडी बोलणार आहे की हा माझा लोड आहे मी कुणाला देणार नाही, भरतो घेईल पण किती घेऊन घेऊन घेणार आहे, अल्टिमेटली तुटेलच की रे ती, समजतंय, थोडंफार घेऊ शकतं, मग ते थोडंफार घेतल्यानंतर त्याला ट्रान्सफर करायला लागेल, मग स्लॅब विल ट्रान्सफर द लोड, मग स्लॅबचा इमिजिएट सपोर्ट कोण रे, बीम का, बीमचा इमिजिएट सपोर्ट कोण, फुट कुठला कॉलम ना, बीमचा इमिजिएट सपोर्ट कॉलम, आणि कॉलमचा इमिजिएट सपोर्ट कोण रे, फुटिंग किंवा फाउंडेशन, बघ स्लॅबचा इमिजिएट सपोर्ट बीम, बीमचा कॉलम, कॉलमचा फाउंडेशन आहे, मग मला सांग की बाबा त्या जो वरनं लोड आलाय तुझ्यावरती त्या लोडमुळे काय होतं, बघा लक्षात घ्या तो लोड सेफली ट्रान्सफर करणं खूप गरजेचं आहे, समजतंय, स्लॅब मध्ये जो लोड आलाय तो बीम मध्ये स्लेपली गेला पाहिजे, बीम वरचा कॉलम मध्ये गेला पाहिजे, कॉलम वरचा अल्टिमेटली फाउंडेशन मध्ये गेला पाहिजे, मग मला सांगा दॅट अरेंजमेंट ऑफ स्ट्रक्चर, समजते बाबांनो, तिची अरेंजमेंट आहे ना स्ट्रक्चरची, एक फ्रेम बनवली आपण ती, दॅट अरेंजमेंट ऑफ स्ट्रक्चर विच कॅन ट्रान्सफर द लोड, विच कॅन ट्रान्सफर द लोड सेफली टू इट्स सपोर्ट, सेफली टू इट्स सपोर्ट, बघा वरून खाली पर्यंत सेफली लोड ट्रान्सफर होणं, त्या अरेंजमेंटमुळे होतो ना तो सेफली ट्रान्सफर, दॅट अरेंजमेंट ऑफ मेंबर्स इज नथिंग बट द स्ट्रक्चर, कळतंय बाबा, एक सिम्पलेस्ट डेफिनेशन वाचून घ्या आणि लिहून घ्या व्यवस्थित, व्हॉट इज स्ट्रक्चर, एनी अरेंजमेंट ऑफ मेंबर्स, दॅट मेंबर कुड बी बीम असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, दॅट कॅन ट्रान्सफर द लोड सेफली टू इट्स सपोर्ट कॅन बी कॉल्ड एज अ स्ट्रक्चर, कॅन बी कॉल्ड एज अ स्ट्रक्चर, स्ट्रक्चरच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नक्की, आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर माझा टेलिग्राम नंबर शेअर केला आहे त्याच्यामध्ये बिंदास मला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता, बघा मग स्ट्रक्चर आपण बघतो तर स्ट्रक्चरचे दोन टाइपचे स्ट्रक्चर्स पडतात, टू डी स्ट्रक्चर आणि थ्री डी स्ट्रक्चर, आपण एवढं ऐकतो बरोबर, टू डी थ्री डी ऐकलेलं असतं, पण नक्की टू डी म्हणजे काय, नक्की थ्री डी म्हणजे काय, या दोघांमधला डिफरन्स काय तो थोडासा आपण समजून घेऊ, बघा मग टू डी प्लेन, टू डी इधर थोडंसं इमेज करतो, बघा मग थोडस टू डी प्लेन म्हणजे काय बघून घेऊ आपण, टू डी प्लेन म्हणजे काय बघून घेऊ, एक डायग्राम करतो मी तुमच्या अंडरस्टँडिंग साठी, बघा सपोज असे एक डायग्राम आहे, याला काय म्हणतात रे, पुढच्या लेक्चर मध्ये मी तुमचं क्लिअर करेन, दिस इज नथिंग बट अ पोर्टल फ्रेम, काय फ्रेम आहे तुमची, हे कुठले सपोर्ट असतात, फिक्स सपोर्ट आहे, ज्यांना सपोर्ट पण माहित नाही ते सुद्धा आपण इथेच याच लेक्चर मध्ये क्लिअर करणार आहे पुढच्या पॉईंट मध्ये, त्यामुळे हे पण क्लिअर होईल तुमचं की हा टाइप्स ऑफ सपोर्ट कोणते असतात, दिस आर द फिक्स सपोर्ट, बघा बघ मी इथे लोड लावतो, इथे थोडासा काय लावतो लोड लावतो, इथे काहीतरी लोड असेल, मग मला लक्षात घ्या या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडीशी कॉर्डिनेट सिस्टीम माहित असणं गरजेचं आहे, बघा मग हा कुठला ऍक्सिस असतो आडवा, इट इज अ एक्स ऍक्सिस का, इट इज अ एक्स ऍक्सिस, बघा हा उभा असतो तो कुठला असेल रे, हा उभा असेल तो वाय ऍक्सिस असेल, कुठला असेल वाय ऍक्सिस असेल, तसंच एक तिसरा ऍक्सिस परपेंडिक्युलर टू दिस बोर्ड असेल का, तिसरा ऍक्सिस परपेंडिक्युलर टू दिस बोर्ड असेल, मी काढू नाही शकत ना रे तो, काढू शकतो नाही काढू शकत, मग मी इकडे काढतो थोडस, ओके झेड ऍक्सिस हा कुठला ऍक्सिस आहे, दिस इज परपेंडिक्युलर टू दिस बोर्ड, कन्फ्युज नाही व्हायचं आहे, बघा हा झेड ऍक्सिस आहे तुमचं बरोबर, बघा काय या जॉईंटला आहे, या जॉईंटला इथे आल्यानंतर मला सांगा हा कुठला ऍक्सिस आहे, हा कुठला ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, एक्स आहे ना रे, हा कुठला ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, बघा तुम्ही बघता ना स्ट्रक्चरला पुढून बघा, जेव्हा तुम्ही पुढून बघाल तर स्ट्रक्चर काय दिसतंय रे तुम्हाला, कुठल्या प्लेन मध्ये दिसतंय, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर, बघा ना हे स्ट्रक्चर कुठल्या प्लेन मध्ये अकोमोडेट झाले, कुठल्या प्लेन मध्ये अकोमोडेट झालंय, बघा मग एक्स ला पण आहे आणि वाय ला पण आहे, मग मी म्हणू का हे प्लेन पुढून बघितलं तर एक्स वाय प्लेन मध्ये अकोमोडेट झालंय, म्हणजे प्लेन ऑफ द स्ट्रक्चर, प्लेन ऑफ दिस स्ट्रक्चर मी एक्स वाय म्हणू का, म्हणू शकतो मी तर लिहू का रे, लिहू शकतो बघा, प्लेन ऑफ स्ट्रक्चर, प्लेन ऑफ स्ट्रक्चर काय आहे रे, प्लेन ऑफ स्ट्रक्चर, प्लेन ऑफ दिस स्ट्रक्चर इज एक्स वाय, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर इज एक्स वाय, मग मला सांगा बाळांनो लोडिंग कुठे लावलंय रे, बघा व्यवस्थित बघा या इकडे कमन कमन, हा कुठला आहे, हा बीम आहे ना, कुठे ऍक्सिस वरती आहे, एक्स ऍक्सिस वरती आहे, एक्स ऍक्सिस वरती आहे ना रे बाळांनो, मग मला सांगा या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती लोड लावलाय ना, मग लोडिंग इज ऑन द एक्स ऍक्सिस म्हणू शकतो मी, तसंच वाय ऍक्सिस सुद्धा लोडिंग लागू शकतं, वाय ऍक्सिस वरती सुद्धा, बघा मग एक्स किंवा वाय दोन ऍक्सिस भोवतीच लोडिंग लागते का, आयदर एक्स ऍक्सिस भोवती लोडिंग आहे और वाय ऍक्सिस भोवती लोडिंग आहे, कळतंय बाळांनो, म्हणजे जो प्लेन आहे, प्लेन कुठला आहे तुमचा, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर इज एक्स वाय, जे प्लेन आहे तुमचं स्ट्रक्चरचा एक्स वाय त्यातल्या कुठल्या तरी एका प्लेन वरती, आयदर एक्स प्लेन और आयदर वाय प्लेन, त्या कुठल्या तरी एका प्लेन वरती जर लोडिंग असेल तर मी म्हणू शकतो की प्लेन ऑफ स्ट्रक्चर कुठलं होतं, एक्स वाय अँड लोडिंग, लोडिंग कशावरती आहे, एक्स ऍक्सिस वरती, म्हणजे याच्यातल्या सेकंड ऍक्सिस वरती आहे का, हो, म्हणजे प्लेन ऑफ स्ट्रक्चर अँड लोडिंग
आर इन द सेम प्लेन. एकाच प्लेन वरती जर प्लेन ऑफ स्ट्रक्चर आणि लोडिंग येत असतील बाळांनो, तर त्याला टू डी स्ट्रक्चर किंवा टू डी प्लेन असं म्हटलं जातं. समस्या इथपर्यंत कन्फ्युजन आहे टू डी प्लेन मध्ये कोणाला, तसंच आपल्याला थ्री डी प्लेन पण बघावं लागेल. या मग इकडं चला बघा, सेम पोर्टल फ्रेम काढतो, सेम पोर्टल फ्रेम काढतो, पण आता काय करतो की ना थोडस मागे थोडस एक्सटेंड करतो लेंथच्या कंपॅरिझन मध्ये. ओके चालेल, करू शकतो मी. बघा आता ही तुम्हाला थ्री डी मधली पोर्टल फ्रेम ही जशी तुम्हाला पुढून दिसत होती तशीच तुम्हाला ही पुढून इकडून बघावं लागेल ना बाळांनो आता आपण, कारण हे जे डायमेन्शन आहे ते कुठला ऍक्सिस आहे, हा कुठला ऍक्सिस आहे, हा हा कुठला ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस आहे ना रे, म्हणजे परपेंडिक्युलर टू दिस बो बीम आहे का, सॉरी बोर्ड आहे, परपेंडिक्युलर टू दिस बोर्ड आहे, म्हणजे तुम्ही थोडक्यात इकडून बघताय बाळांनो आता, पुढून बघत होतो इथे, इकडून पण पुढूनच बघतोय पण इकडून बघावं लागतंय त्यामुळे कळते. मग मला सांगा बाळांनो इकडून जर तुम्ही बघितलं तर ह्या पॉइंटला हा पण एक एक्सिस ऍक्सिस आहे आणि हा पण एक वाय ऍक्सिस आहे. मग जर मी इकडून बघितलं तर मला मागचं दिसेल का रे, मला बोर्डच्या मागचं दिसेल का, नाही दिसणार. तसंच मला इकडून बघितलं तर या कॉलम बीमच्या मागचं बीम कॉलम दिसणार का मला, नाही दिसणार बाळांनो. दिसतील का, नाही दिसणार. मग मला सांगा पुढून बघितलं तर मला प्लेन एक्स वाय दिसतंय का, कळतंय ना रे, पुढून जरी बघितलं तरी मला प्लेन एक्स वाय दिसतंय. मग मी इथं म्हणू शकतो का की प्लेन ऑफ द स्ट्रक्चर, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर इज व्हॉट रे, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर इज व्हॉट, एक्स वाय का, एक्स वाय असणार आहे ना रे, कारण पुढून बघतोय मी मागचा पार्ट मला नाही दिसणार आहे, मागचा पार्ट नाही दिसणार आहे, कारण हा झेड ऍक्सिस आहे ना रे, दिस इज अ झेड ऍक्सिस, झेड ऍक्सिसच्या बरोबर त्या बीम्स एक्सटेंड झाल्या पुढे त्याच्या अलॉंग गेले बरोबर ना. मला सांगा आता जर मी इथे लोड लावलो, नाऊ आय अप्लाय द लोड ओव्हर दॅट पॉइंट, तर मला सांगा आता मला सांगा की लोडिंग कुठल्या ऍक्सिस वरती कुठल्या प्लेन वरती गेलं रे. बघ ना मला मित्र सांगितलं ना की हा झेड ऍक्सिस आहे हो ना, मग मला सांग लोडिंग इज ऑन द झेड प्लेन, झेड ऍक्सिस का, लोडिंग इज ऑन द झेड प्लेन. मग आता डेफिनेशन वाचता का मला सांगा, बघा प्लेन ऑफ द स्ट्रक्चर काय आलं रे, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर एक्स वाय आहे, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर इज एक्स वाय, बट द लोडिंग इज ऑन द झेड ऍक्सिस, लोडिंग इज ऑन द झेड ऍक्सिस, दॅट इज मी म्हणू शकतो की बोथ आर इन द डिफरंट प्लेन. यातला एखादा कुठला प्लेन आहे का, नाही, एक्स पण नाही आणि वाय पण नाही, झेड वरती जाग झालंय, म्हणजे मला सांगा डिफरंट प्लेन्स आहेत का ते, हो. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला कळते का की स्ट्रक्चर म्हणजे काय, सांगा बरं, स्ट्रक्चरची डेफिनेशन सांगितली आपण, काय म्हणून डेफिनेशन सांगितली, एनी अरेंजमेंट ऑफ मेंबर्स दॅट कुड बी बीम कॉलम स्लॅब विच ट्रान्सफर द लोड सेफली टू इट्स सपोर्ट कॅन बी कॉल्ड एज अ स्ट्रक्चर, कॅन बी कॉल्ड एज अ स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर म्हणजे दोन पॅड बघितले, टू डी प्लेन आणि थ्री डी प्लेन किंवा टू डी थ्री डी स्ट्रक्चर, कळतंय. मग टू डी स्ट्रक्चर म्हणजे काय रे, जर प्लेन ऑफ द स्ट्रक्चर, काय म्हणतो मी, प्लेन ऑफ द स्ट्रक्चर अँड लोडिंग आर ऑन द सेम प्लेन, जर एकाच प्लेन वरती येत असतील देन दॅट इज कॉल्ड एज अ टू डी स्ट्रक्चर. आणि प्लेन ऑफ द स्ट्रक्चर अँड लोडिंग आर नॉट ऑन द सेम प्लेन, दॅट इज ऑन द डिफरंट प्लेन, देन दॅट इज अ थ्री डी स्ट्रक्चर. इथपर्यंत कन्फ्युजन आहे, स्ट्रक्चर त्याचे दोन पार्ट आपण बघितले, पुढच्या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सपोर्ट काय असतात. मग टाइप्स ऑफ सपोर्ट मध्ये कुठले कुठले येतात, फिक्स सपोर्ट बघायचा आपल्याला, रोलर सपोर्ट बघायचा आहे, हिन सपोर्ट बघायचा आहे, परत गाइडेड रोलर सपोर्ट बघायचा आहे, त्याचे दोन तीन टाइप्स आहेत, फ्री एंडला काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या पॉइंट मध्ये व्यवस्थित क्लिअर करणार आहे. या ज्या नोट्स आहेत व्यवस्थित तुम्ही डेफिनेशन डायग्राम काढून घ्या, व्यवस्थित अनालिटिकल पार्ट आहे, समजून घ्यायचं आहे. बघा पुढचा पॉइंट बघू आपण, हे लिहून घ्या. सपोर्ट्स बघूया आपण, सपोर्ट्स म्हणजे काय असतात, ॲप्स ऑफ सपोर्ट्स कुठले कुठले असतात, कुठल्या कुठल्या टाईपचे सपोर्ट्स आपल्याला बघायचे आहेत. मग कुठल्या टाईपचे सपोर्ट्स आहेत ते बघायच्या आधी सपोर्ट म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. बघा आता मी एक बॉडी आहे सपोज, ओके, मला कुणीतरी समोरून पुश करत आहे, मला कुणीतरी समोरून पुश करत आहे, मला जर पुढे कुठून पुश केलं, माझ्यावरती फोर्स लावला, तर मला सांगा मी या डायरेक्शनला मागे मूव्ह होईन का, माझी मुवमेंट होईल. बरोबर, मी सपोज म्हणतो की हा जो ॲक्सिस आहे, ही जी मुवमेंट आहे ती एक्स ॲक्सिस आहे, आणि इकडून जी मुवमेंट होणार आहे ती वाय ॲक्सिस आहे. बघा कळते, दिस इज अ एक्स वाय एक्स मुवमेंट, हॉरिझेंटल मुवमेंट, अँड दिस इज अ व्हर्टिकल मुवमेंट, असं इमॅजिन करू. आता माझ्यावरती कुणीतरी फोर्स लावला पुढून, तर मला सांगा मी हॉरिझेंटली मूव्ह होईन का, मी हॉरिझेंटली मूव्ह होईन. पण मला सांगा जर मला फोर्स लावला आणि जर मी ठरवलं की मला मूव्ह व्हायचंच नाही आहे, मी ठरवलं मला मूव्ह व्हायचंच नाही आहे, तर आता मी मूव्ह होईन का, नाही होणार. म्हणजे मी काय केलं रे की माझी जी हॉरिझेंटल मुवमेंट होती मागच्या डायरेक्शनला ती रेजिस्ट केली का, ती काय केली, रेजिस्ट केली. जसं पुढून कोणीतरी फोर्स लावते तसं साईडून कोणीतरी फोर्स लावेल. सपोज मला इकडून तर कोणीतरी फोर्स लावला, जर मी रेजिस्ट नाही केलं तर मी मूव्ह होईन, मी काय होईन, मूव्ह होईन. पण मला सांगा मला जर मी ठरवलं की मला मूव्ह व्हायचं नाही आहे, तर मी जर रेजिस्ट केलं तर मी आता मूव्ह होईन का, नाही होणार. म्हणजे मी काय केलं की माझ्या व्हर्टिकल
माझ्या वर्टिकल मुवमेंटला रेजिस्ट केलं, म्हणजे मी माझ्या हॉरिझॉन्टल मुवमेंटला सुद्धा रेजिस्ट केलं आणि वर्टिकल मुवमेंटला सुद्धा रेजिस्ट केलं. तसंच मला सांगा, कोणीतरी मला रोटेट करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली मी रोटेट होईन. पण जर मी ठरवलं की मी रोटेट नाही व्हायचं तर मी रोटेट होईन का? आता नाही होणार. म्हणजे मी काय केलं रे, की मी माझ्या रोटेशनला रेजिस्ट केलं, मी माझ्या रोटेशनला रेजिस्ट करतं, म्हणजेच सपोर्ट असतं रे बाबांनो. म्हणजेच काय असतं? सपोर्ट असतं. म्हणजे मी काय केलं की माझ्या मुवमेंटला रेस्ट्रिक्ट केलं, माझ्या मुवमेंटला रेजिस्ट केलं. दॅट रेजिस्ट ऑफ द मुवमेंट किंवा रेजिस्ट टू द मुवमेंट इज कॉल्ड ॲज अ सपोर्ट. सिम्पल डेफिनेशन आहे. अरेंजमेंट विच रेजिस्ट द मुवमेंट इज कॉल्ड ॲज अ सपोर्ट. काय म्हटलं मी? अरेंजमेंट विच रेजिस्ट द मुवमेंट विच कॉल्ड ॲज अ सपोर्ट. मग बघा डेफिनेशन बघा, इट इज अ अरेंजमेंट विच रेजिस्ट द ट्रान्सलेशनल मुवमेंट म्हणतोय मी. काय म्हणतोय? ट्रान्सलेशनल मुवमेंट. मग ट्रान्सलेशनल मुवमेंट मे बी हॉरिझॉन्टल ऑर द वर्टिकल. लिनियर म्हणजे ट्रान्सलेशनल बाळांनो. म्हणजेच काय बाळांनो, बघा रेजिस्ट करत आहे कुठल्या? ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मुवमेंट, सॉरी ट्रान्सलेशनल मुवमेंटला. मला सांगा, जर ट्रान्सलेशनल मुवमेंटला रेजिस्ट करत आहे याचाच अर्थ माझी बॉडी मगाशी काहीतरी रेजिस्टिंग फोर्स देत होती का? कळतं बाळांनो? मी ज्या अर्थी माझं मुवमेंट रेस्ट्रिक्ट करतोय त्या अर्थी मी काहीतरी रेजिस्टिंग फोर्स देतोय. मी ज्या अर्थी माझं रोटेशन रेस्ट्रिक्ट करतोय त्या अर्थी मी काहीतरी रेजिस्टिंग मुवमेंट देतोय. कळतंय? समजतंय का बाळांनो? मी जेव्हा माझ्या बॉडीला रोटेट करतो तेव्हा तिथं काहीतरी रोटेशनल मुवमेंट असेल, रोटेशनल मुवमेंट असेल. त्याच ठिकाणी मी रेजिस्टर मुवमेंट अप्लाय केलं तर ते बॅलन्स करतं त्याला. म्हणजेच मी रेजिस्टर मुवमेंट अप्लाय केलं तरच माझी रोटेशनल मुवमेंट रेजिस्ट होईल. कळतंय बाळांनो? म्हणजे मला सांगा, जर एखाद्या ठिकाणी ट्रान्सलेशनल मुवमेंट पॉसिबल आहे. काय म्हणतोय लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी ट्रान्सलेशनल मुवमेंट पॉसिबल आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल मुवमेंट पॉसिबल आहे किंवा व्हर्टिकल मुवमेंट पॉसिबल आहे, तर त्या ठिकाणी रेजिस्टिंग फोर्स असेल का? नसणार बाळांनो. का नसणार? जर तिथं रेजिस्टिंग फोर्स असला तर मुवमेंट होणारच नाही. पण जर मुवमेंट होते याचा अर्थ फोर्स नाही आहे, याचा अर्थ फोर्स नाही आहे. म्हणजे मुवमेंट जर पॉसिबल असेल तर फोर्स अब्सेंट असेल, मुवमेंट जर रेस्ट्रिक्टेड असेल तर फोर्स हॅज टू बी प्रेझेंट. कळते बाळांनो? तसंच इथे आहे, जर तुमची रोटेशनल मुवमेंट पॉसिबल असेल, म्हणजे तुमची बीम कॉलम जर रोटेट होत असेल. काय म्हणतोय मी? तुमचा बीम किंवा कॉलम जर रोटेट होत असेल याचा अर्थ असा असतो की तिथे कुठलंही मुवमेंट अप्लाय नाही आहे. पण जर तुमचा रोटेशन किंवा तुमचा बीम किंवा कॉलम रोटेट होत नाही आहे, तो रेजिस्ट झालाय, याचा अर्थ तिथे रेजिस्टिंग मुवमेंट आहे. समजतंय? कळते ना? म्हणजे सपोर्ट मला सांगा, जो एखादा तुमचा सपोर्ट असेल, कुठलाही सपोर्ट असेल, तो तुमचा सपोर्ट हॉरिझॉन्टल रिॲक्शन देईल का? सांगा, रेस्ट्रिक्ट केलं ना हॉरिझॉन्टल मुवमेंट, म्हणजे हॉरिझॉन्टल रिॲक्शन देईल. तसंच व्हर्टिकल रिॲक्शन पण देईल. इकडून देईल ना, व्हर्टिकल रिॲक्शनसुद्धा देईल आणि मुवमेंटसुद्धा देईल. मग मी म्हणू शकतो का की एव्हरी सपोर्ट गिव्ज द व्हर्टिकल रिॲक्शन ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टल रिॲक्शन ॲज वेल ॲज मुवमेंट. तीन टाईपचेच आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळतील ॲट द सपोर्ट. मग ते सपोर्ट्स कोणते असतात ते एकदा बघून घेऊ आपण. बघा मग, या हिन्स किंवा पिन सपोर्ट, हिंज किंवा पिन सपोर्ट म्हणतात. दुसरा सपोर्ट असा पण आपल्याला बघायचा आहे, रोलर किंवा त्यालाच नाईफ एज सपोर्ट सुद्धा म्हटलं जातं. तसंच फिक्स सपोर्टला बिल्ट इन सपोर्ट सुद्धा म्हटलं जातं. फिक्स सपोर्टला बिल्ट इन सपोर्ट हे नाव आपण लक्षात ठेवा, कधी कधी आपल्याला यूज होतात स्ट्रक्चरल अनालिसिसमध्ये. मग बघा, आपण पहिला सपोर्ट बघूया आपला, हिंज किंवा पिन सपोर्ट. बघा, कुठलाही सपोर्ट बघायच्या आधी मी तुम्हाला थोडेफार बेसिक एक्झाम्पल्स देतो. एकदा ते तुम्हाला डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल्स क्लिअर झाले की हे सपोर्टच्या रिॲक्शन्स कशा काय, रोटेशन काय, मुवमेंट काय, हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो लेट्स गो फॉर द एक्झाम्पल्स. फर्स्ट बघा, हिंज किंवा पिन सपोर्ट आहे त्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण स्टँडर्ड. बघा, एक मी एक फ्रेम काढतो. काय काढतो? फ्रेम काढतो. एक फ्रेम काढतो बाळांनो, लक्षात घ्या. ही कसली फ्रेम आहे रे? ही डोअरची फ्रेम आहे आपली. डोअरला फ्रेम असतात ना, डोअरच्या साईडला. विंडोला सुद्धा फ्रेम असतात. डोअर म्हणा किंवा विंडो म्हणा, बघा लक्षात घ्या, हा तुमचा डोअर आहे. त्या डोअरला इथे हिंजेस असतात का रे? इथे काय असतात? हिंजेस असतात. बघितलं ना, आपल्या घरात डोअर्स असतात, त्या डोअर्सला काय असतात? हिंजेस असतात. मला सांगा, तुम्ही ह्या डोअरला रोटेट करू शकता का रे? नक्कीच रोटेट करू शकता. या डोअरला काय करू शकतो? आपण रोटेट करू शकतो. पण मला सांगा, तुम्ही इथे जा, इथे जा, डोअरच्या मागे जा. ओके, इथे जा आणि इकडून डोअरला पुश करायचा प्रयत्न करा. डोअरला पुश करायचा प्रयत्न करा. डोअर त्याच्या जागेवरून हालेल का रे? त्याची मुवमेंट होईल का? ट्रान्सलेशनल मुवमेंट नाही होणार ना रे बाळा, कारण तो इथं फिक्स आहे. तो तुमचा जो हिंज असेल त्याला काहीतरी हॉरिझॉन्टल रिॲक्शन अप्लाय करेल तुमच्या इकडच्या फोर्सला. कळतंय? रोटेशन पॉसिबल आहे, रोटेशन पॉसिबल आहे. याचा अर्थ मला सांगा,
या केसमध्ये तुमच्या डोअरचं रोटेशन पॉसिबल आहे, दीज आर युअर हिंज सपोर्ट. मग मला सांगा, जर रोटेशन पॉसिबल आहे तर तिथं मुवमेंट असेल का? भानू सांगा, रोटेशन पॉसिबल असेल तर मुवमेंट नसतं. मग मला सांगा, इथे हिंज आहे, इकडून जेव्हा मी पुश करतो तेव्हा रेजिस्टिंग फोर्स लावतोय, मूव्ह होत नाही याचा अर्थ. तसंच इथे कुठेतरी वरती जा, इथून खाली मूव्ह फोर्स लावायचा प्रयत्न करा, खाली त्याला दाबायचा प्रयत्न करा. मला सांगा, तुमचा डोअर जाईल का खाली? नाही जाणार, कारण इथं काहीतरी व्हर्टिकल रिॲक्शन सुद्धा प्लेस होते. मग मला सांगा, हिंजेस हॉरिझेंटली मूव्ह, हिंजेसमुळं तुमचा डोअर हॉरिझेंटली मूव्ह होऊ शकत नाही आहे, व्हर्टिकली सुद्धा मूव्ह होऊ शकत नाही आहे. याचा अर्थ हॉरिझेंटल रिॲक्शन प्रेझेंट आहे का? हो. तसंच व्हर्टिकल रिॲक्शन सुद्धा प्रेझेंट आहे का? हो. आणि त्याच ठिकाणी रोटेशन पॉसिबल आहे म्हणून मुवमेंट अपसेंट नाही बाळांनो, कळते का? मग मला सांगा, मुवमेंट इज अपसेंट पण व्हर्टिकल रिॲक्शन, व्हर्टिकल रिॲक्शन मी त्याला आर वाय म्हणू का? वाय ॲक्सिक्सला म्हणून आर वाय म्हणतो. व्हर्टिकल रिॲक्शन आर वाय इज प्रेझेंट. तसंच हॉरिझॉन्टल रिॲक्शन आर एक्स इज ऑल्सो प्रेझेंट, हॉरिझॉन्टल रिॲक्शन आर एक्स इज ऑल्सो प्रेझेंट. मग मला सांगा, तुमच्या या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला किती अननोन्स आहेत रे? मुवमेंट नाहीच आहे, मग तो अननोन आहे का? नाही. व्हर्टिकल रिॲक्शन आहे पण तो अननोन आहे ना रे बळनो, त्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तसंच हॉरिझॉन्टल रिॲक्शन आहे, त्याला पण फाइंड आउट करणं गरजेचं आहे. का हे फाइंड आउट का करायचं बरं? लक्षात घ्या, कुठलाही सपोर्ट असेल, कुठलंही स्ट्रक्चर असेल, त्याच्यामधल्या रिॲक्शन जोपर्यंत आपण फाइंड आउट करत नाही आहे तोपर्यंत त्या सपोर्टची, त्या बीमची, त्या स्ट्रक्चरची शेअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काढू शकत नाही आहे. कारण शेअर फोर्स काढता येणार नाही जर रिॲक्शन नाही आहे तर, जर शेअर फोर्स नाही काढू शकत तर मोमेंट कसं काढणार, कळतंय? म्हणून सांगतोय की कुठल्याही सपोर्टमध्ये रिॲक्शन्स फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं. मग या केसमध्ये तीन आपल्याकडे रिॲक्शन्स असतात ना स्टँडर्ड, त्यातलं मुवमेंट तर गेलं. म्हणजे मला सांगा, हिंज सपोर्ट किंवा पिन सपोर्टमध्ये टोटल नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स किती? दोनच का? एक तर हॉरिझॉन्टल रिॲक्शन आणि व्हर्टिकल रेजिस्टिंग रिॲक्शन. कळतंय इथपर्यंत? क्लिअर आहे? बघा, अजून कळालं नसेल, सपोज अजून तुम्हाला कळालं नसेल तर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. इथं लिहू का रे डोअर किंवा विंडो? एक्झाम्पलमध्ये लिहितो डोअर किंवा विंडो. एक्झाम्पल म्हणजे तुम्ही एकदा अभ्यास करताना तुम्हाला क्लिअर होईल. एक पेपर घेतो मी, एक काय घेतो? पेपर घेतो, एक पेपर घेतो, तिथं एक पिन लावतो. ओके, साईडला कुठेतरी पिन लावतो. पिन किंवा हिंज म्हणतात ना, तो पिन सपोर्टच असतो किंवा हिंज सपोर्ट असतो. बघा, लक्षात घ्या, तुम्ही जर इथे पिन लावली तर मला सांगा इथे काहीतरी होल पडेल, बरोबर? आता मला सांगा, हा तुमचा पेपर आहे, हा पेपर आहे आणि हा तुमचा काय आहे? पिन आहे. हा पिन आहे, इथं होल पडेल, बरोबर? हे लूज होईल थोडंसं. मग मला सांगा, जेव्हा तुम्ही पेपरला रोटेट कराल, बरोबर, खाली एखादा बोर्ड आहे, जसं आपण सर्वेमध्ये एक्झाम्पल्स बघितलं ना बाळांनो, लाकडी बोर्ड असतो, त्याच्यावरती पेपर असतो, त्याच्यावरती पिन्स लावतो आपण, बघितलंय ना बाळांनो हे सगळं आपण बघितलंय. मग मला सांगा, जेव्हा मी या पेपरला मूव्ह करायचा प्रयत्न करेन, हा पिन जो आहे, हा जो पिन सपोर्ट आहे, हिन सपोर्ट आहे, तो बोर्डला फिक्स आहे का? बोर्डमध्ये घुसलाय तो, आतमध्ये घुसलाय ना. मग मला सांगा, पेपरला जेव्हा मी रोटेट करेन तो फ्रीली रोटेट होईल माझा पेपर? माझा काय होईल? रोटेट होईल पेपर. 100% माझा काय होईल बाळांनो? रोटेट होईल. तो असा काहीतरी असेल, बरोबर, ह्या काहीतरी पोझिशनला येईल तो, बरोबर. मग मला सांगा, तुमचा पिन रोटेट होणार आहे का? तुमचा पिन कधीच रोटेट नाही होणार आहे. तुमचा पेपर रोटेट झाला बाळांनो, पिन तिथेच राहिला. याचा अर्थ मला सांगा, इथे काहीतरी अँगल थीटा जनरेट झाला का? इथं अँगल काहीतरी थीटा जनरेट झाला, त्यालाच म्हणतात स्लोप. त्यालाच काय म्हणतात? स्लोप म्हणतात. म्हणजे मला सांगा, त्या पेपरचं पिन जॉईंट भोवती रोटेशन पॉसिबल झालं. तेच आपण डोअरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की हिंज सपोर्टमध्ये रोटेशन इज ऑलवेज पॉसिबल. मग मला सांगा, हिंज सपोर्टमध्ये रोटेशन ऑलवेज पॉसिबल म्हणतोय मी, मग हिंज सपोर्टमध्ये कधीतरी मुवमेंट येईल का? एनी कॉस्ट कधीच मुवमेंट हिंज सपोर्टमध्ये जनरेट होणार नाही. हे क्लिअर करा माइंडमध्ये, क्लिक करा, कुठेतरी लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे, MDM वगैरे सगळीकडे लागणार आहे आपल्याला, कळतंय? तसंच मला सांगा, हा जो पिन सपोर्ट आहे, मला ह्या पेपरला मी जर हॉरिझॉन्टली खेचलं खाली, हा जो पेपर आहे त्याला हॉरिझॉन्टली खाली खेचलं, तर मला सांगा तो पेपर मूव्ह होईल का? मूव्ह होईल का हॉरिझॉन्टली? नाही होणार बाळांनो. मूव्ह होईल का? सपोज हॉरिझॉन्टली म्हणा किंवा व्हर्टिकली म्हणा, व्हर्टिकली खेचलं तर हा पेपर मूव्ह होणार नाही. पेपर फाटेल, पेपर फाटेल पण मूव्ह होणार नाही. तसंच हॉरिझॉन्टली खेचा, तसंच हॉरिझॉन्टली खेचा, आता मूव्ह होईल का? तरी सुद्धा मूव्ह होणार नाही, कळते बाळांनो? तरी सुद्धा मूव्ह होणार नाही, फाटणार पण मूव्ह होणार नाही. म्हणजे मला सांगा, हा जो पिन आहे तो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फोर्सेसना रिॲक्शन देतोय का? कळते बाळांनो? रिॲक्शन देतोय. दॅट इज द रेझिस्टिंग, हॉरिझॉन्टल रेझिस्टिंग रिॲक्शन आणि व्हर्टिकल रेझिस्टिंग रिॲक्शन. म्हणजे या केसमध्ये सुद्धा मला दोनच अननोन फोर्स मिळाले का? कुठले कुठले सांगा बरं? व्हर्टिकल रिॲक्शन, हॉरिझॉन्टल रिॲक्शन अँड मुवमेंट इज झिरो बाळांनो, कारण इथं सुद्धा रोटेशन पॉसिबल होत होतं. मग मी इथं सांगू का एक्झाम्पलमध्ये काय लिहू? पिन पेपर, पिन पेपर समजेल ना तुम्हाला, हे समजेल परत वाचताना. पिन पेपर एक्झाम्पल,
बघा हे इजी होतं पाठ करायला, बरं पडतं जरा एक्झाम्पल्स तुम्हाला क्लिअर झाले तर अजून जास्त क्लॅरिटी येते. आता आपण हिन सपोर्ट बघतात कसा, बघू हिन सपोर्ट कसा काढायचा बघू. बघा इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे की त्याच्यामध्ये मुवमेंट असतात, मुवमेंट नाही आहे आणि दोन रिॲक्शन्स पॉसिबल असतात. मग बघा हिन सपोर्ट असं दाखवतात, दिस इज रिप्रेझेंटेड लाईक दिस, याशी तुमची काहीतरी बीम असेल आणि हा तुमचा हिन सपोर्ट असेल, हा पिन सपोर्ट असेल. इथे पिन असतो बळांनो, इथे काय असतो, पिन असतो. या पिनमुळे काय होतं की या बीमचं रोटेशन पॉसिबल होतं, या बीमचं रोटेशन पॉसिबल होतं. जेव्हा ही बीम रोटेट होते तेव्हा ती बीम काहीतरी अँगल क्रिएट करते, दॅट अँगल इज थीटा, त्यालाच स्लोप असं म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं, स्लोप. म्हणजे मला सांगा या केसमध्ये मुवमेंट इज झिरो का रे, मुवमेंट इज इन दिस केस मुवमेंट इज झिरो. मग मला सांगा मुवमेंट झिरो आहे, मला सांगा वर्टिकल आणि हॉरिझेंटल रिॲक्शन्स पॉझिटिव्ह असतील ना नेहमी, प्रेझेंट असतील ना नेहमी. सॉरी बघा ही तुमची काय असेल, वर्टिकल रिॲक्शन असेल, इथं काय असेल हॉरिझेंटल रिॲक्शन. मग यालाच थोडंसं काय करतात, फ्री बॉडी डायग्राम काढतात, त्यालाच काय म्हणतात FBD. FBD म्हणजे काय, फ्री बॉडी डायग्राम. याचाच अर्थ काय होतो की तुमचा एखादा सपोर्ट असेल, कळतंय, तुमचा एखादा सपोर्ट असेल तर सपोर्ट तो रिमूव्ह करा आणि तो सपोर्ट ज्या रिॲक्शन लावतोय त्या रिॲक्शनची डायग्राम काढा, ती तुमची डायग्राम असेल फ्री बॉडी डायग्राम. मग बघा हा माझा सपोर्ट आहे, हा कुठला सपोर्ट म्हटलं होतं मी, माझा हिंज किंवा पिन सपोर्ट आहे. मग याची थोडीशी फ्री बॉडी डायग्राम काढून घेऊया. बघा ही बीम अशीच आहे, या सपोर्टला कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स लागतात. बघा मी जेव्हा इथून वर्टिकल रिॲक्शन लावेन, सपोज मी इथं वर्टिकल फोर्स लावला, ओके पी म्हणतो मी याला, इथे जेव्हा मी वर्टिकल फोर्स लावतो तेव्हा या वर्टिकल फोर्सला रेजिस्ट करण्यासाठी इकडून काहीतरी वर्टिकल रेजिस्टिंग रिॲक्शन लागेल का, वर्टिकल रेजिस्टिंग रिॲक्शन लागेल बाळांनो. तिला काय म्हणतात, RY. तिला काय म्हणतात, RY. तसंच मी जर इकडून असं एखादा हॉरिझेंटल फोर्स पी लावला तर याला रेजिस्ट करण्यासाठी इकडून पण काहीतरी हॉरिझेंटल रेजिस्टिंग रिॲक्शन असेल का, तिला काय म्हणतो मी, बोललो ना इथं मी, तिला काय म्हणायचं, RX. तिला काय म्हणायचं, RX. मुवमेंट आहे का रे बाळांनो इथे, मुवमेंट इज झिरो, मुवमेंट इज झिरो. दिस इज युअर फ्री बॉडी डायग्राम फॉर दिस हिंज सपोर्ट. कळते बाळांनो हिंज सपोर्टमध्ये कोणाला कन्फ्युजन आहे, हिंज सपोर्टमध्ये काय काय झालं सांगा बरं. आपण काय काय बघितलं, मुवमेंट इज अपसेंट, तसंच वर्टिकल अँड हॉरिझेंटल रिॲक्शन हॅज टू बी देअर. मग मला सांगा मी इथं लिहू शकतो का, इथं मी काय लिहिले, ब्लॉक्स लिहिलेत ना. या ब्लॉकमध्ये पहिला ब्लॉक काय असेल, अननोन रिॲक्शन्स किती, अननोन रिॲक्शन किंवा अननोन मुवमेंट्स किती, बरोबर, ते पहिल्या ब्लॉकमध्ये. दुसऱ्या ब्लॉकमध्ये काय असेल, अननोन डिस्प्लेसमेंट्स किती, समजत आहे, अननोन डिस्प्लेसमेंट किती. मला सांगा या दोघांमध्ये इंटरॅक्शन आहे ना रे, बघा बरं, रिॲक्शन कधी जनरेट होते, जेव्हा डिस्प्लेसमेंट नसेल, बरोबर. मग ज्या अर्थी इथं रिॲक्शन नाही आहे त्या अर्थी डिस्प्लेसमेंट पॉसिबल असेल, कळते ना, समजून घ्या. रिॲक्शन असली तर डिस्प्लेसमेंट होईल का, रिॲक्शन प्रेझेंट असली तर डिस्प्लेसमेंट नाही होणार. पण जर रिॲक्शन नसेल, रिॲक्शन नसेल, मुवमेंट नसेल, तर डिस्प्लेसमेंट होणार तिथं. म्हणजे मला सांगा इथं मुवमेंट आहे का रे, मुवमेंट ॲब्सेंट आहे, म्हणजे रिॲक्शन आहे का मुवमेंटची, नाही आहे इथं. मग मुवमेंट ॲब्सेंट आहे तर मुवमेंटमुळे डिस्प्लेसमेंट होईल ना, मुवमेंटमुळे डिस्प्लेसमेंट होईल, त्यालाच काय म्हणतात, थीटा, दॅट इज युअर डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट. इथं फक्त एकच डिस्प्लेसमेंट होतो, स्लोप थीटा. मग मला सांगा नंबर ऑफ अननोन्स, नंबर ऑफ रिॲक्शन्स म्हणण्यापेक्षा अननोन्स म्हणतो, नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्सच म्हणा, नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स. मग मला सांगा नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स किती काढल्या होत्या, दोनच का, हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल फोर्स. मग इथं लिहू का मी, नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स आर 2, आणि नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट्स बाळांनो एकच का, तो काय असेल, थीटा. कुणामुळं, मुवमेंटमुळं. मुवमेंट ॲब्सेंट आहे, रेजिस्टिंग मुवमेंटच नाही आहे, त्यामुळं ती बीम तिला पाहिजे तशी रोटेट होईल. मग नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट किती रे, 1. किती, 1. मग बघा तुम्हाला कळालं असेल कुठला असेल 1 कॉम्पोनंट, हा इकडे लिहू का कुठेतरी, बरं इथेच लिहितो बघा, नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट एक असेल, कुठला असेल तो, थीटा असेल. तसंच हे कुठले असतील सांगा बरं, RX आणि RY. कुठले कुठले असतील, RX आणि RY, समजतंय, हे दोन अननोन फोर्सेस अँड दिस इज अ अननोन डिस्प्लेसमेंट. या गोष्टी आपल्याला काढाव्या लागतात डिटर्मिनंट इनडिटर्मिनंट स्ट्रक्चर्समध्ये, तो आपला पुढचा पॉईंट आहे, तो पण व्यवस्थित क्लिअर करून घेणार आहे. या एक्झाम्पलमध्ये कोणाला डाऊट आहे, हिंज सपोर्टमध्ये कोणाला डाऊट आहे, हिंज किंवा पिन सपोर्ट म्हणजे काय हे तुम्हाला कळालं आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. चला लेट्स गो फॉर द नेक्स्ट सपोर्ट, दॅट इज नथिंग बट द रोलर किंवा नाईफ एज सपोर्ट, किंवा नाईफ एज सपोर्ट. बघा या केसमध्ये काय होतं की ह्यासाठी पण एखादं एक्झाम्पल घेऊ, तुमच्या ट्रॅव्हलिंग बॅग्स असतात ना, तुमच्या काय असतात, ट्रॅव्हलिंग बॅग्स असतात, किंवा तुम्ही जे स्केटिंग करता, लहान मुलं स्केटिंग करतात, मोठी पण करतात, बघा ते स्केटिंग असतं, ते स्केटिंग किंवा तुमच्या ट्रॅव्हलिंग बॅग्स असतील, किंवा अजून एक्झाम्पल्स घ्यायचे म्हटले तर
एखादं बीम आहे त्याच्याखालून कॉलम पुट केलं आणि त्याच्यावरती रोलर्स ठेवलेत जसं की आपले बेरिंग्स वगैरे असतात, समजते? मग लक्षात घ्या, त्या केसमध्ये काय होतं की तुमची ट्रॅव्हलिंग बॅग आहे, तुम्ही माझीही ट्रॅव्हलिंग बॅग आहे, मी तिला मूव्ह करून घेऊ शकतो ना, मी हॉरिझॉन्टली मूव्ह करू शकतो, व्हर्टिकली सुद्धा मूव्ह करू शकतो, कुठल्याही डायरेक्शनला तिला मूव्ह करू शकतो मी. पण मला सांगा, त्या ट्रॅव्हलिंग बॅगला मी जर दाबली खाली, समजतंय, त्या ट्रॅव्हलिंग बॅगला मी जर दाबली खाली तर ती मूव्ह होईल का? नाही होणार. कारण तुझा जो खालचा फ्लोअर आहे तो फ्लोअर तिला सपोर्टिंग रिॲक्शन देतोय. काय करतोय फ्लोअर? सपोर्टिंग रिॲक्शन देतोय. म्हणजे जर रोलर सपोर्ट म्हटलं, सपोज एक डायग्राम काढायचं म्हटलं, मी सपोज एक डायग्राम काढायचं म्हटलं, दिस इज माय बॅग, ओके, ही माझी काहीतरी बॅग असेल सपोज, ओके, आणि या बॅगला काय आहेत बाळांनो? रोलर्स आहेत. या बॅगला काय आहेत? तुमचे रोलर्स आहेत. मग मला सांगा, ही बॅग कुठेही मूव्ह शकते, हॉरिझॉन्टली मूव्ह होऊ शकते, व्हर्टिकली सुद्धा मूव्ह होऊ शकते, म्हणजे कुठल्याही डायरेक्शनला, प्लेन स्ट्रक्चरमध्ये. तसंच मला सांगा, ह्या ही जी बॅग आहे तुमची, त्या बॅगला जर मी वरून खाली दाबलं, काही जरी फोर्स लावला, तर ती बॅग खाली जाईल का? नाही जाणार. का? कारण हा फ्लोअर आहे, हा जो रोलर ज्या फ्लोअरवरती रेस्ट आहे तो फ्लोअर रोलरच्या बेसवरती तो काहीतरी रिॲक्शन एक्झर्ट करतात, काहीतरी रिॲक्शन एक्झर्ट करतात, समजतंय? तो फ्लोअर काय करेल? तुमच्या रोलरच्या बेसवरती रिॲक्शन एक्झर्ट करेल. अँड ड्यू टू दॅट अननोन रिॲक्शन तुमची व्हर्टिकल मुवमेंट कधीच पॉसिबल होत नाही. कळते बघा, व्हर्टिकल मुवमेंट कधीच पॉसिबल होत नाही. स्केटिंग बघा, कुठेही घुमू शकते, कुठेही फिरते बघा स्केटिंग घेऊन, पण ती खाली जाते का? नाही जाऊ शकत. का? फ्लोअर त्याला काय करते? रेझिस्टिंग रिॲक्शन अप्लाय करते. मग मला सांगा, इथे एक्झाम्पल स्लॅब मग लागलेस म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. इथे काय काय लिहू रे? ट्रॅव्हलिंग बॅग लिहू का? ट्रॅव्हलिंग बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग असेल किंवा स्केटिंग असेल, स्केटिंग असेल एक्सेट्रा, असे भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला सापडतील. बघा, मग मला सांगा, रोलर सपोर्ट कसा काढतात? बघा, पहिली गोष्ट, रोलर सपोर्ट असा काढतात काहीतरी. बघा, हा वरून कॉलम आला आहे सपोज, दिस इज युअर रोलर सपोर्ट. अँड नायफेस सपोर्ट, त्याचंच दुसरं नाव आहे, तो कसा काढतात? बघा, दिस इज द नायफेस सपोर्ट. इथे रोलर्स असतील खाली, इथे काय असतील? रोलर्स असतील. असं रिप्रेझेंटेशन असतं रोलर आणि नाईफ एज सपोर्टचं. मग बघा, थोडंसं डिटेलमध्ये इथं बघू, असं काढतो मी त्याला. दिस इज माय रोलर सपोर्ट अँड दिस इज माय बीम. मग मला सांगा, मला सांगा, तुमची ट्रॅव्हलिंग बॅग आहे, तुमची ट्रॅव्हलिंग बॅग आहे, त्या ट्रॅव्हलिंग बॅगला मूव्ह करू शकतो, त्या ट्रॅव्हलिंग बॅगला मूव्ह करू शकतो. दिस इज युअर ट्रॅव्हलिंग बॅग, दिस इज युअर ट्रॅव्हलिंग बॅग. तुमच्या ट्रॅव्हलिंग बॅगला मूव्ह करू शकतो का मी? मूव्ह करू शकतो. इकडे मूव्ह करू शकतो, इकडे सुद्धा मूव्ह करू शकतो. त्या ट्रॅव्हलिंग बॅगला रोटेट पण करू शकतोय का मी? बघ बरं, रोटेट सुद्धा करू शकतोय मी. मला सांग, ट्रॅव्हलिंग बॅगचं रोटेशन होतंय, ट्रॅव्हलिंग बॅगचं रोटेशन होतंय. मग मला सांग, तिथे रेझिस्टिंग मुवमेंट असेल का? बडा बोल ना रे. रेझिस्टिंग मुवमेंट असेल का? नसणार आहे ना रे. मग मला सांग, रेझिस्टिंग मुवमेंट नाही आहे म्हणजे मी डायरेक्टली इथं म्हणू का रे, एम इज इक्वल टू झिरो बिकॉज रोटेशन इज पॉसिबल. एम इज इक्वल टू झिरो बिकॉज रोटेशन इज पॉसिबल. तसंच मला सांगा, ही ट्रॅव्हलिंग बॅग मूव्ह सुद्धा होत होती, ही ट्रॅव्हलिंग बॅग हॉरिझॉन्टली मूव्ह होते का? हॉरिझॉन्टली मूव्ह होते. मला सांग, हॉरिझॉन्टली कुठं पण मूव्ह होते. बघ बरं, कुठे कुठल्या पण हॉरिझॉन्टल डायरेक्शनला बघ, ट्रॅव्हलिंग बॅग तुझी काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल रिॲक्शन लागते का रे तिथे? हॉरिझॉन्टल रिॲक्शन लागते का तिथे? नाही लागत आहे. कारण हॉरिझॉन्टल मुवमेंट पॉसिबल आहे. ज्या अर्थी हॉरिझॉन्टल मुवमेंट पॉसिबल आहे, त्या अर्थी तिथं कुठला रेझिस्टन्स नसणार आहे. मग मला सांगा, तुमचा जो काय म्हणतो आपण याला इथे आर एक्स म्हणतो, तुमचा जो आर एक्स असेल तो पण झिरोच का? तो पण झिरोच का? पण तुमच्या ट्रॅव्हलिंग बॅगला वरून दाबली मी खाली, तुमच्या ट्रॅव्हलिंग बॅगला वरून दाबली तर ती खाली नाही जाणार बाळांनो. कारण तिला खालून काहीतरी व्हर्टिकल रिॲक्शन पॉसिबल आहे, म्हणून तिला काय म्हणतो? आर वाय इज प्रेझेंट. आर वाय इज प्रेझेंट म्हणतो मी इथं. काय म्हणू इथं? आर वाय इज प्रेझेंट. कळते बाळांनो? समजते ना? आर वाय इज प्रेझेंट. आर वाय प्रेझेंट का? कारण व्हर्टिकल मुवमेंट रेस्ट्रिक्ट केली. व्हर्टिकल मुवमेंट रेस्ट्रिक्ट कुणामुळे झाली? बिकॉज ऑफ दिस आर वाय. मग मला सांगता का रोलर सपोर्टची फ्री बॉडी डायग्राम कशी काढावी मी? बघा, हा बीम असेल तुमचा, हा बीम असेल आणि हा रोलर सपोर्ट आहे. तर बघा, रोलर सपोर्टला जी रिॲक्शन असते, रोलर सपोर्टला खालून लागणारी रिॲक्शन असते, इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स बेस. इथं लिहिलंय, रिॲक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स बेस. रोलर सपोर्टचा जो कुठला बेस असेल त्याला नेहमी परपेंडिक्युलर असते बाळांनो रिॲक्शन, हे लक्षात ठेवा. मग मला सांगा, हा सपोर्ट रोलर असा आहे तर रिॲक्शन कशी असेल? एकच रिॲक्शन अशी असेल का? तिला काय म्हणू? आर वाय. दिस इज ओनली फ्री बॉडी डायग्राम फॉर द रोलर. मग मला सांगा, रोलर सपोर्टमध्ये इथे किती होते? दोन अननोन्स होते, आर एक्स आणि आर वाय. मग रोलर सपोर्टमध्ये अननोन किती रे? एकच की? एकच काढायचं आहे आर वाय. तेवढं काढलं की आपलं स्ट्रक्चर अनालाइज झालं. मग नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स मी एक म्हणू का? दॅट इज आर वाय.
समझते हैं, दैट इज आर वाय. पण ज्या अर्थी इथं आर एक्स प्रेझेंट नाही आहे, ज्या अर्थी इथं आर एक्स प्रेझेंट नाही आहे, तर मला सांगा आर एक्स प्रेझेंट नाही आहे, हॉरिझॉन्टल रेझिस्टन्स प्रेझेंट नाही आहे, तर मला सांगा हा रोलर या बीमला घेऊन इकडे कुठेतरी मूव्ह होईल का? इकडे कुठेतरी मूव्ह होईल. मग मला सांगा हे जे डिस्टन्स आहे कव्हर केलेलं, दॅट इज डेल्टा एक्स. म्हणू का मी हॉरिझॉन्टल आहे डेल्टा एक्स, दॅट डेल्टा एक्स इज अ डिस्प्लेसमेंट का आता अननोन, दिस इज अ अननोन डिस्प्लेसमेंट फॉर यू. मग अशी इथं डिस्प्लेस होऊ शकत होतं का? कारण इकडं फोर्स लागत होता. या केसमध्ये फोर्स लागतोय का हॉरिझॉन्टली? नाही लागत आहे. मग मला सांगा हे डेल्टा एक्स तुमचं डिस्प्लेसमेंट असेल ना रे बहिणो? डिस्प्लेसमेंट असेल, ज्या अर्थी तर मुवमेंट झिरो होतं, ज्या अर्थी मुवमेंट झिरो आहे त्या अर्थी तिथं रोटेशन पॉसिबल आहे, म्हणजे थीटा पण तुमचा एक अननोनच झाला का? अननोन डिस्प्लेसमेंट. मग मला सांगा अननोन डिस्प्लेसमेंट मी दोन म्हणू का? अननोन डिस्प्लेसमेंट किती म्हणू मी? दोन म्हणू. कुठल्या कुठल्या असतील? डेल्टा एक्स आणि थीटा. इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन आहे? नक्की हिन सपोर्टमध्ये काय बघितलं आपण? हिन सपोर्टमध्ये बघितलं की नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स आर टू, दॅट इज आर एक्स किंवा आर वाय, आणि डिस्प्लेसमेंट कंपोनंट किती? एकच. कुठला असेल तो? थीटा, कारण मुवमेंट अब्सेंट होतं. तसंच रोलर सपोर्टमध्ये आलं, रोलर सपोर्टमध्ये आल्यानंतर मला कळालं की बाबा माझी हॉरिझॉन्टली मुवमेंट कुठेही पॉसिबल आहे, हॉरिझॉन्टल रिॲक्शन नाही आहे. व्हर्टिकल नाही करू शकत कारण व्हर्टिकल रेझिस्टन्स लागतोय. म्हणजे एकच अननोन रिॲक्शन आहे का? आर वाय, आर एक्स आणि एम तिथं अब्सेंट होते. ज्या अर्थी आर एक्स आणि एम अब्सेंट आहे त्या अर्थी आर एक्सचा डेल्टा एक्स आणि एमचा थीटा हे अननोन डिस्प्लेसमेंट दोन तिथं पॉसिबल असणार आहेत. बघा रोलर सपोर्टमध्ये कोणाला कन्फ्युजन आहे? हिंज आणि रोलर सपोर्ट बघितला. तिसरा महत्वाचा पॉइंट आपला, सॉरी, तिसरा महत्वाचा सपोर्ट आपण बघू. कुठला येतो? फिक्स सपोर्ट. कुठला येतो? फिक्स सपोर्ट आहे. त्याला पण एकदा बघून घेऊ. बघा आपण मागाशी एक एक्झाम्पल बघितलं होतं, बीम कॉलम. बघा बीम कॉलम अरेंजमेंट्स असतात आपल्या, जे बीम आणि कॉलमचं जे आपण जॉईंट म्हणतो, बीम कॉलम जॉईंट, बीम आणि कॉलम तुमच्या ज्या घराच्या बीम्स असतील, ओके, तर बीमचा आणि कॉलमचा जो जॉईंट असतो ना तो नेहमी फिक्स असतो, बरोबर? तो एक फिक्स स्ट्रक्चरचा एक एक्झाम्पल म्हणू शकतो मी. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, सिम्पल एक एक्झाम्पल. एक पेपर घ्या, जसं आपण मग अशी पेपर घेतला होता ना, त्याच्यामध्ये पिन अडकवली होती. बघा पेपर घेऊन त्याच्यामध्ये पिन अडकवली होती, तिथे तो रोटेट होऊ शकता पण ट्रान्सलेशनल मोशन वॉज नॉट पॉसिबल ओवर देअर. मग मला इथे सांगा, या केसमध्ये मी पेपरच घेतला पण आता काय करतो माहिती आहे का? एक मोठा दगड टाकतो त्याच्यावरती, एक मोठा काय करतो? दगड ठेवतो त्याच्यावरती. आता मला सांगा या पेपरला, आता धर इथून, इथे पकड या पेपरला आणि रोटेट करायचा प्रयत्न कर. दगड मोठा आहे वेळानं, वेट खूप जास्त आहे. मला सांगा आता की हा रोटेट होईल का? आता नाही होणार. तो रोटेट होईल का? नाही होणार. का? कारण या दगडानं त्या पेपरला फिक्स केलं, त्या दगडानं त्या पेपरला फिक्स केलं. मग ते दगड, म्हणजे तुमचा पेपर फाटेल पण हा दगड हलणार नाही, पेपर फाटेल पण दगड हलणार नाही. कळते बघा, म्हणजे रोटेशन पॉसिबल आहे का इथे? या फिक्स केसमध्ये रोटेशन पॉसिबल आहे का? रोटेशन पॉसिबल नाही आहे. म्हणजे रोटेशन पॉसिबल नाही आहे म्हणजे रोटेशन रेस्ट्रिक्ट केलं. ज्या अर्थी रोटेशन रेस्ट्रिक्ट केलं त्या अर्थी तिथं काहीतरी मुवमेंट असेल का? रेझिस्टिंग. कळते बघा, देअर इज अ रेझिस्टिंग मुवमेंट. म्हणून फिक्स सपोर्ट भोवती देअर इज ऑलवेज मुवमेंट प्रेझेंट. मुवमेंट काय असेल? नेहमी प्रेझेंट असेल. तसंच मला सांगा, या पेपरला खाली खेच, या पेपरला व्हर्टिकली खेच, येईल का ते? नाही येणार, तिथे सुद्धा फाटणार ते. तसंच ह्याला हॉरिझॉन्टली खेच, या पेपरला दगड ठेवणार नाही रे त्याच्यावरती, फाटेल ना ते पण जाणार नाही. मूव होईल का ते? नाही होणार. हॉरिझॉन्टली खेच, मूव नाही होणार. व्हर्टिकली खेच, मूव नाही होणार. त्याला रोटेट करायचा प्रयत्न कर, रोटेट नाही होणार. का? कारण तिथं मुवमेंट आहे, व्हर्टिकल रिॲक्शन आहे, हॉरिझॉन्टल रिॲक्शन सुद्धा आहे. मग मला सांगता का बाळांनो, जर मी याला व्यवस्थित काढलं फिक्स सपोर्टच्या केसमध्ये, याला व्यवस्थित काढलं, फिक्स सपोर्ट असा असतो बाळांनो, फिक्स सपोर्ट असा असतो तुमचा, सांगितलं होतं ना आपल्या 2D स्ट्रक्चरमध्ये. बघा इथं क्लिअर झालं तुम्हाला, फिक्स सपोर्ट असा असतो. सपोज याच्यावरती मी काहीतरी लोडिंग लावलं, UDL लावला याच्यावरती, मला सांगा ड्यू टू दिस UDL काहीतरी मुवमेंट जनरेट होईल का? ड्यू टू दिस UDL काहीतरी मुवमेंट जनरेट होईल. ड्यू टू दिस मुवमेंट आता ही बीम किंवा हा सपोर्ट रोटेट व्हायचा प्रयत्न करेल. ड्यू टू दिस मुवमेंट हा सपोर्ट रोटेट होईल, पण रोटेशन पॉसिबल आहे का फिक्स सपोर्टमध्ये? नाही. म्हणून त्याला काय होतं? रेझिस्टिंग मुवमेंट ऍक्ट होतं. म्हणून काय होतं? रेझिस्टिंग मुवमेंट ऍक्ट होतं. ड्यू टू दिस मुवमेंट, ड्यू टू दिस मुवमेंट हे असं रोटेट होणार होतं, हे असं रोटेट होणार होतं, पण रेझिस्टिंग मुवमेंट लागल्यामुळं हे जे रोटेशन, तुमचं जे डिफ्लेक्शन झालं आहे ते काहीतरी लेंथपर्यंत असंच कनेक्टेड राहतं आणि त्यानंतर असं डिफ्लेक्ट होतं. दिस इज द डिफ्लेक्शन फॉर द फिक्स्ड बीम. म्हणून फिक्स्ड बीमचं डिफ्लेक्शन असं असतं बिकॉज ऑफ दिस रेझिस्टिंग मुवमेंट. कारण हे रेझिस्टिंग मुवमेंट त्या डिफ्लेक्शनला वरती उचलतं. काय करतं? वरती उचलतं. म्हणजे मला सांगता का बाळांनो, जर मी या फिक्स सपोर्टची किंवा बिल्ट इन सपोर्टची फ्री बॉडी डायग्राम काढली तर मला सांगता की तिथे काय काय असेल रे? सपोज ही बीम आहे, त्या बीमला व्हर्टिकल रिॲक्शन आर वाय आहे का रे? हो आहे. हॉरिझॉन्टल रिॲक्शन आर एक्स आहे का रे? हो नक्की आहे. मला सांगा एक रेझिस्टिंग मुवमेंट आहे का रे? एम रेझिस्टिंग मुवमेंट सुद्धा आहे एम. म्हणजे मला सांगा टोटल नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स किती रे तिथे? तीनच का? आर एक्स, आर वाय आणि एम. मग इथं लिहून घेऊ का मी टोटल नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स?
तीन कुठल्या कुठल्या आर एक्स आर वाय आणि एम ज्या आरती सगळ्या बाजूनं रेजिस्टन्स लागलाय. काय म्हणतो मी, ज्या आरती सगळ्या बाजूनं रेजिस्टन्स लागलाय त्या आरती कुठल्या तरी केसमध्ये किंवा कुठल्या तरी ठिकाणी मुवमेंट पॉसिबल आहे का, डिस्प्लेसमेंट पॉसिबल आहे का? नक्की नाही आहे ना बाळांनो. मुवमेंट आहे तिथं, रेजिस्टिंग मुवमेंट आहे, रोटेशन पॉसिबल नाही आहे. आर वाय लागलाय, व्हर्टिकल मुवमेंट पॉसिबल नाही आहे. आर एक्स लागलाय, त्यामुळे हॉरिझॉन्टल मुवमेंट पण पॉसिबल नाही आहे. म्हणजे नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कंपोनंट्स किती असतील फिक्स सपोर्टमध्ये? झिरो. किती असतील? झिरो. इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे? नक्की. काय काय बोललो आपण? बघा, आपण काय बघितलं? हिंज किंवा पिन सपोर्ट बघितला, बरोबर. अजून एक सपोर्ट करतो, मग आपण रिव्हिजन करू. ओके, हे थोडंसं बघा, नोट्स व्यवस्थित काढून घ्या. हे थोडंसं रिअज करेल तर चालेल ना. दुसरा एक सपोर्ट इथेच घेऊया आपण. बघा, अजून एक सपोर्ट असतो आपल्याला बघायला मिळतो सारखा सारखा, त्याला म्हणतात गायडेड रोलर सपोर्ट. त्याला काय म्हणतात? गायडेड रोलर सपोर्ट. गायडेड रोलर सपोर्ट बघा तो कसा दाखवतात, त्याचं साईन पण दाखवतो. तो असं काहीतरी दाखवतात, बरं. दिस इज युअर गायडेड रोलर सपोर्ट आणि तुमची बीम कनेक्टेड असेल. बघा, याचं पण एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे समजायला सोपं पडतं ना एक्झाम्पल्स दिलं की, बरोबर ना. सगळे एक्झाम्पल्स आपण घेऊ प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये. बघा, एक्झाम्पल असं सांगतो, तुमच्या घरातला एक साधा सुद्धा ड्रॉवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरचा ड्रॉवर, तुमच्या कॉम्प्युटरचा जो ड्रॉवर आहे त्याला खेचायचा प्रयत्न करा ना बाहेर. बघा बरं, खेचायला प्रयत्न करा, येतो का तपास? 100% येणार. काय येणार? कारण तिथं हॉरिझॉन्टल रिॲक्शनच नाही आहे. काय हॉरिझॉन्टल मुवमेंट पॉसिबल आहे ना तुमच्या ड्रॉवर, तुमचं ड्रॉवर ओढा, ड्रॉवर ओढल्यानंतर हॉरिझॉन्टल मुवमेंट झाली का? हॉरिझॉन्टल मुवमेंट झाली याचा अर्थ हॉरिझॉन्टल रिॲक्शन आहे का तिथं? नाही आहे बाळांनो. आहे का? नाही. त्याच ड्रॉवरला व्हर्टिकली बघ, खेचायचा प्रयत्न कर, व्हर्टिकली मूव्ह कर, त्याला खाली वर कर. होईल का तुझं ड्रॉवर? नाही होणार. का नाही होणार? कारण तुमचं टेबल त्याला काहीतरी रिॲक्शन लावतोय. काय करतोय? व्हर्टिकल रिॲक्शन लावतोय. मग मला सांगा, व्हर्टिकल तुमचं डिस्प्लेसमेंट झिरो झालं का? व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट झिरो झालं. त्याच केसमध्ये त्याच ड्रॉवरला रोटेट करायचा प्रयत्न कर. बघ बरं, हलवून बघ, हलते का ते? नाही हलणार. हलणार का ते? नाही हलणार. रोटेशन सुद्धा पॉसिबल नाही होणार त्या केसमध्ये. मग मला सांगा, रोटेशन तुमच्या ड्रॉवरचं पॉसिबल नाही याचा अर्थ रेजिस्टिंग मुवमेंट आलं का? कळतंय बाळांनो, रोटेशन पॉसिबल नाही आहे म्हणजे रेजिस्टिंग मुवमेंट एक अननोन आला, आणि व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट पॉसिबल नाही आहे म्हणून एक व्हर्टिकल रेजिस्टिंग फोर्स असेल, तो पण एक अननोन आला. मग मला सांगा, तुमच्या ड्रॉवरच्या केसमध्ये तुमचा हा सपोज ड्रॉवर आहे, त्याची हॉरिझॉन्टल रिॲक्शन पॉसिबल आहे ना? रे रोलर्स आहेत, रोलर असतात ना ड्रॉवरला, मग हॉरिझॉन्टल रिॲक्शन तुमची पॉसिबल असणार. याचा अर्थ आर एक्स काय असेल तिथं? आर एक्स काय असेल? झिरो असेल. व्हर्टिकल मुवमेंट होते का? नाही होत आहे. याचा अर्थ आर वाय काय असेल बाळांनो? प्रेझेंट असेल. रोटेशन होतं का रे? नाही होत ना रे. मग मला सांग ना, मुवमेंट सुद्धा प्रेझेंट असेल का? मुवमेंट सुद्धा प्रेझेंट असेल. मग मला सांगा, हे दोन अननोन झाले का? नंबर ऑफ अननोन्स किती रे मग बाळांनो? नंबर ऑफ अननोन्स इन द गायडेड रोलर सपोर्ट दोन. कुठले कुठले? आर वाय आणि एम. आर वाय आणि एम. आणि त्याच केसमध्ये मला सांगा, नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट्स, नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट्स किती असतील रे? बघा ना, आर एक्स झिरो आहे, ज्या अर्थी आर एक्स झिरो त्या अर्थी डिस्प्लेसमेंट हॉरिझॉन्टल होते ना. म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंटचं काय असते? डेल्टा एक्स इज युअर अननोन. डेल्टा एक्स इज युअर अननोन. कन्फ्युजन आहे इथपर्यंत कोणाला? नक्की. काय काय बघितलं आपण? सपोर्ट बघितला होता. काय असतं सपोर्ट? अरेंजमेंट ऑफ मेंबर्स विच कॅन ट्रान्सफर द लोड सेफली टू इट सपोर्ट कॅन बी कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चरचे दोन बघितले होते, 2D स्ट्रक्चर किंवा 3D स्ट्रक्चर. 2D स्ट्रक्चर काय असतं रे बाळांनो? प्लेन ऑफ द स्ट्रक्चर अँड द लोडिंग आर इन द सेम प्लेन, देन इट इज 2D1. अँड प्लेन ऑफ द स्ट्रक्चर अँड लोडिंग आर नॉट इन द सेम प्लेन, दॅट इज ऑन द डिफरंट प्लेन, देन दॅट इज अ 3D स्ट्रक्चर. त्यानंतर आपण डायरेक्टली कुठे आलो होतो? सपोर्ट्समध्ये. मग सपोर्ट म्हणजे काय असतं रे बाळांनो? एक सिम्पल डेफिनेशन सांगायची म्हटलं तर मी काय म्हणे? इट इज अ अरेंजमेंट विच रेजिस्ट द मुवमेंट. मुवमेंट कॅन बी ट्रान्सलेशनल, आयदर इट कुड बी रोटेशनल. बाळांनो कळत आहे इथपर्यंत? क्लिअर होतं? त्यानंतर आपण सपोर्टचे टाईप बघितले. पहिला कुठला होता रे? हिंज किंवा पिन सपोर्ट. हिंज किंवा पिन सपोर्टमध्ये दोनच अननोन रिॲक्शन्स केले. कुठल्या कुठल्या? व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिॲक्शन. मुवमेंट ऑलवेज पॉसिबल असते तिथं. रोलर सपोर्टला गेलं तर रोलर सपोर्टमध्ये मी काय बघितलं? रोलर सपोर्टमध्ये काय केलं मी? रोलर सपोर्टमध्ये व्हर्टिकल रिॲक्शन लागते फक्त. हॉरिझॉन्टल रिॲक्शन असते का तिथं? नाही, कारण तर मुवमेंट पॉसिबल आहे. रोटेशन असतं का? असतं. म्हणजेच मुवमेंट पॉसिबल. मुवमेंट अब्सेंट का प्रेझेंट? सांगा बरं, मुवमेंट अब्सेंट असतं तिथं. तसंच फिक्स सपोर्टला या. फिक्स सपोर्टला असल्यानंतर नंबर ऑफ अननोन कंपोनंट्स तीनच का? सगळंच अननोन आहे तिथं. सगळंच अननोन असेल याचा अर्थ सगळीकडून रेस्ट्रिक्टेड आहे. सगळीकडून रेस्ट्रिक्टेड आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठे होणारच नाही आहे. म्हणून फिक्स सपोर्टमध्ये डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट्स आर झिरो आणि अननोन फोर्सेस किती होते? तीन होते. इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन आहे? नक्की. सपोर्ट्स बघितलं आपण. मला नाही वाटतं की काय प्रॉब्लेम असेल. कोणाला प्रॉब्लेम असेल तर माझा टेलिग्रामचा नंबर मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर केला आहे. कधीही कसला प्रॉब्लेम असेल तर बिंदास विचारू शकता. दिस इज अनिकेत थोरात, सायनिंग ऑफ फॉर टुडे.